So, hello everyone. We are live now on Dinesh Sir channel for moderator's guidance lecture to all the students. All students, you are requested, please connect fast. सभी लोग फटाफट कनेक्ट हो जाइए बच्चों. हमारे साथ कनेक्ट है मुकेश नायक सर औरंगाबाद से और साथ ही पूरे महाराष्ट्र के अलग अलग डिस्ट्रिक्ट से चीफ मॉडरेटर्स, पेपर सेटर्स, बोर्ड ऑफ स्टडी मेंबर्स, बहुत से लोग कनेक्टेड है. अभी हम सबका इंट्रोडक्शन भी आपको देंगे. ओके सर, प्लीज स्टार्ट इंट्रोडक्शन. ओके, तो वेरी गुड इवनिंग एवरीबॉडी. हम लोग सभी का स्वागत करते हैं दिनेश सर चैनल पे. लोग सभी यहाँ पे फिजिक्स, केमिस्ट्री एंड मैथमेटिक्स का आपको पता है कि जो सीएम मतलब चीफ मॉडरेटर, पेपर सेटर, उसके बाद में हम लोगों ने बोर्ड ऑफ स्टडी मेंबर्स और अदर्स जिनका बहुत सारा एक्सपीरियंस है, उन्होंने ये सिर्फ काम करते समय जो माइनर एरर होते हैं, जो कि हायर बच्चों वाले की जो मतलब परसेंटेज आते हैं, जैसे कि उनको 100 आउट ऑफ 100 मार्क आना चाहते थे लेकिन कुछ माइनर मिस्टेक के कारण उनके नंबर कम हो चुके हैं, तो उनके नंबर इंक्रीज करने के लिए, उनको पुस्तक मिलने के लिए हम लोगों ने एक प्रोग्राम यहाँ पे अरेंज किया था फिजिक्स के लिए, मैथ्स के लिए भी और केमिस्ट्री. उसके साथ में सभी बच्चे के कमेंट्स आना चालू होगी कि सर बायोलॉजी के भी ऐसे एक्सपर्ट सभी लोगों को बुला के एक्चुअल में क्या गलती होती है हमारे से और उस गलती को कैसे रिमूव किया जाए, उसके लिए एक लाइव सेशन रखे. तो हम सभी लोगों को रिक्वेस्ट करते हुए, जैसे कि यहाँ पे सभी एक्सपर्ट लोगों को हमने बहुत रिक्वेस्ट की, उनको बोला कि सर महाराष्ट्र के बच्चों को कुछ हेल्प चाहिए आपको आपसे, तो उन्होंने सभी ने एक ही वर्ड में, एक कॉल में बता दिया कि हाँ सर बिल्कुल हम लोग बच्चे के लिए काम करने के लिए तैयार है, क्योंकि इस कोविड के कारण बच्चे की इंट्रैक्शन हुआ नहीं इस साल, तो इसलिए इस सेशन को हम लोग अरेंज किए. तो सबसे पहले यहाँ पे मैं वन बाय वन सबका इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. सबसे पहले हमारे साथ गजानन सिंघने सर है, वो डॉक्टर बी आर अम्बेडकर जूनियर कॉलेज हिंगनघाट, यहाँ से डिस्ट्रिक्ट वर्धा, नागपुर डिवीजन बायोलॉजी पेपर सेटर रह चुके हैं, बायोलॉजी के मॉडरेटर बोल के काम किया है और उनका खुद का 28 ईयर का खुद का अनुभव भी. वो सब्जेक्ट एक्सपर्ट अपॉइंटेड हो चुके थे पहले नागपुर डिवीजन बोर्ड से. तो हमारे साथ फिलहाल में अभी अभी यहाँ पे जो ज्वाइन हुए वाले है वो सिंघने सर है. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. ओके, उसके बाद में मैं हमारे साथ पुणे से नेहा पेंडकर मैन बोल के, वो प्रिंसिपल है गर्ल्स हाई स्कूल में, वहां पे जूनियर कॉलेज में बोर्ड ऑफ स्टडी मेंबर रह चुके हैं मैडम, साथ में चीफ मॉडरेटर बोल के काम कर रहे, पेपर सेटर बोल के काम किया है, सीईटी नीट पे भी काम किया है, खुद मैडम एक ऑथर्स है और मैडम का 33 ईयर्स. बच्चों सोच सकते हैं कि आपकी उम्र खुद यहाँ पे 17-18 साल की होती है, आपकी उम्र से डबल उनका एक्सपीरियंस है मैम का, क्योंकि आप जानते हो कि 16-17 साल के बच्चे होते हैं करीब करीब, तो आप सोच सकते हैं कि मैम ने कितने पेपर चेक करना, मॉडरेशन करना, चीफ मॉडरेटर का काम, पेपर सेटिंग, पेपर में कैसे सवाल आते हैं, कहां से सोर्स ऑफ क्वेश्चन हो सकते हैं, सब इन चीजों से मैम गुजर गए, तो सबका एक शेयर करने वाले है. उसके साथ में हमारे साथ औरंगाबाद से वसंत बावने सर है, चीफ मॉडरेटर 3 टाइम्स रह चुके बच्चों, सोच सकते कि 3 टाइम्स सीएम रहना बहुत बड़ी बात होती, पेपर सेटर भी 3 टाइम रह चुके हैं, साथ में बोर्ड ऑफ स्टडी मेंबर्स है, उसके बाद में उन्होंने राइट ऑफ 2 बुक्स जूलॉजी की बुक्स किए, उसके बाद में रिसोर्स पर्सन ऑफ बायोलॉजी के ट्रेनिंग दे वाली है जो टीचर लोग होते उनको, साथ में बच्चों उनकी पीएचडी हो चुकी है, उन्होंने 27 रिसर्च पेपर भी है, डिफरेंट इंटरनेशनल जर्नल भी पार्टिसिपेट किया वाला, 39 नेशनल एंड इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में भी किया, इसके अलावा भी बहुत सारा काम किया है सर ने, कि मैं मतलब सर का अगर पढ़ते बैठू तो मुझे लगता है कि आधा घंटा लगेगा, इतना सारा मतलब सर ने यहाँ पे काम किया है. तो सर बावने सर स्टूडेंट, या माइक ऑन ऑन करिए सर, माइक ऑफ है सर आपका, सर माइक ऑफ है. सर माइक माइक हाँ यस सर अभी चालू है सर. हाँ हाँ, उसके बाद में हमारे साथ यस दिनकर पवार सर है,
डीपीजी कॉलेज चिपलून डिस्ट्रिक्ट रत्नागिरी से। आप लोग देख पा रहे होंगे कि पुणे रत्नागिरी बोर्ड अलग है, अमरावती बोर्ड अलग है, औरंगाबाद बोर्ड है, लातूर बोर्ड है, हर बोर्ड के साथ में हम लोग कनेक्ट हो चुके हैं। फिलहाल में दिनकर पवार सर रत्नागिरी में है और डीपीजी कॉलेज चिपलून के कॉलेज में पढ़ाते हैं। सर का खुद का 28 ईयर का जूनियर कॉलेज का एक्सपीरियंस है। सर सीएम चिप मॉडरेटर 28 टाइम्स रह चुके हैं। एचएससी बोर्ड के पेपर पे वो सेटर रह चुके हैं। सब्जेक्ट के जो रिसर्च पर्सन होते हैं वो भी उन्होंने काम किया है और वो न्यू सिलेबस 2012-19 से काम कर रहे हैं। नीट कोल्हापुर डिवीजन रिसोर्स पर्सन बोल के वो अभी भी काम करते हैं। पवार सर, दिनकर पवार सर नमस्कार, गुड इवनिंग। गुड मॉर्निंग सर। गुड इवनिंग सर, सिंह सर। उसके बाद में हमारे साथ में प्राध्यापक राजेश्वर बेंबड़े सर है, वो श्री वेंकटेश कनिष्ठ महाविद्यालय लातूर एग्जामिनर 24 टाइम्स रह चुके हैं, मॉडरेटर 1 टाइम्स। वो ऑथर है लातूर पैटर्न में जो विद्या भारती जो प्रकाशन चलता है, बहुत फेमस है, आपको पता है। 2002 से काम कर रहे सर वहां पे भी। कंप्लीट बायोलॉजी फॉर नीट वॉल्यूम 1 और 2 पे भी काम किया है सर ने। सिंप्लीफाइड बायोलॉजी नोट्स तैयार जो होते हैं उस पे भी काम किया है, डिक्शनरी पे भी काम किया है। उसके बाद में उन्होंने इंग्लिश टू इंग्लिश या मराठी में उसको कन्वर्जन करना, रिमेम्बर बायोलॉजी फॉर रैपिड रिवीजन पे काम किया वाला है, फाउंडेशन ऑफ बायोलॉजी 8, 9, 10 पे भी सर बहुत सारा काम यहाँ पे करते हैं। तो ये सभी अभी मैंने उनका तो इंट्रोडक्शन शॉर्टकट में देने की कोशिश की और मैंने उनको बोला भी था सबसे पहले कि आप लोगों को शॉर्टकट देना है। एक्चुअली उन्होंने बहुत सारा काम किया है अदर भी, लेकिन यहाँ पे बताना पॉसिबल नहीं है। तो सबसे पहले सर यहाँ पे मैं स्टार्ट करना चाहता हूँ कि बहुत सारे बच्चे फिलहाल में इस साल कोरोना के कारण कॉलेज नहीं गए, कॉलेज न जाने के कारण उनको पेपर में कैसे प्रेजेंटेशन करें, क्या क्या गलती होती है उसको हम लोग रिमूव कर सके, इसके लिए कोई ऑप्शन है क्या, और उनको बूस्टअप मिलने के लिए क्या क्या करवा सकते हैं, इसके बारे में आज हम लोगों को सभी डिस्कशन करना चाहते हैं। तो सबसे पहले मैं नेहा मैम से मैं रिक्वेस्ट करूंगा, मैम इस साल क्या करना चाहिए बच्चों ने, कि जो कि अभी 20 दिन करीब करीब 20 दिन एग्जाम आई है, तो इसके लिए बच्चों ने क्या करना चाहिए। हेलो, गुड इवनिंग एवरीवन, कैन यू हियर मी? यस मैम। यस मैम। गुड इवनिंग टू ऑल। इनिशियली लेट मी थैंक द इंस्टीट्यूशन फॉर इनवाइटिंग मी एंड गिविंग मी दिस चांस, सो थैंक यू। आई विल लाइक टू बिगिन विद द वेटेज। The weightage of chapters has been kept the same. That means, for example, in plant-water relation, most of the chapter, only one half page has been retained. Deed paan fakta retain kelela hai, baki sagra non-evaluative ahe. Yacha dusra artha asa ki te je weightage ahe tya chapter cha, te tasacha thevaycha ahe. म्हणजेच ते जे दीड पान आहे त्याच्यावर आपण 7 मार्काचा किंवा जे तिथे विथ ऑप्शन 5 मार्क आहे, विदाउट ऑप्शन 5 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 7 आहेत, तर मिनिमम 5 मार्काचे प्रश्न आपल्याला त्या दीड पानावर येणार आहेत। द वेटेज हॅज बीन मेंटेन दो द इन द सिलेबस यू फाइंड that only 1.5 pages has been kept, rest of it is non-evaluative, which also means that 1.5 pages carries a weightage of 5 compulsory marks and 7 marks with option. So this means wherever the syllabus has been cut or reduced because of COVID, the remaining part gets that weightage. So it becomes more or less compulsory for you to go through all the chapters except for non-evaluative part. Another important thing, please give your exams in this regular term. Pariksha atta cha term laach appear va. Ji mula re-exam la basnar ahet tyana 100% syllabus ahe. Tyamule asa kahihi vichar sudha manat anu naka ki aami pariksha nantar dili ta kay hoil. Nantar सगळा 30% ऍड होऊन 100% परीक्षा घेतली जाईल। पुढचा प्रश्नाकडे बाकीच्यांचं बोलून झाल्यावर बोलूया।
आवाज येतोय सर? हॅलो, होय. हाँ, भावने सर आपके लिए सवाल है कि बच्चे बहुत से इस साल में ऐसे है कि पढ़ाई नहीं कर चुके, मतलब उनकी कुछ बुक्स ही, कुछ बच्चे तो ऐसे है कि सर एक भी पेज ओपन नहीं किया. फिलहाल में 3 दिन पकड़ के चल रहे हम लोग. क्या इस 20 दिन में ऐसी कुछ चीज बता सकते हैं क्या बच्चे पास हो और अच्छा स्कोर भी हो सकता है? क्या ये पॉसिबिलिटी है क्या अभी? ओके, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. मुलांनो, तसं पाहिलं तर या कोविडच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी ऑनलाईन स्टडी झालेला आहे तुमचा. मी तर ही तुमच्या समोरची अपॉर्च्युनिटी समजेल की या कोविडच्या काळामध्ये जरी तुमचे क्लासेस झालेले नाही तर बहुतेक विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी केलेला आहे आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात ते नक्कीच सक्सेस होतात. आणि यावर्षी घाबरायचं काहीही कारण नाही, कारण बायोलॉजी सारखा सोपा विषय त्यातल्या त्यात आपल्याला 25% सिलेबस हा डिलीट केलेला आहे. फक्त 75% सिलेबस वरती तुमची क्वेश्चन पेपर निघणारे आहे आणि जे काही डिलिटेड पार्ट आहे आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याला ते फुल वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी समजून आपण या परीक्षेला सामोरं जाऊया. इथं घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण सिलेबस काही बदललेला नाही, फक्त आपली क्लासेस झालेले नाहीत, मात्र ऑनलाईन बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत. आणि सेल्फ स्टडी हा तुमच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा होता. विद्यार्थी ज्यावेळा सेल्फ स्टडी करतो, आमच्या करिक्युलमचं एक ध्येय आहे की विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करावी. ज्यावेळेला आम्ही करिक्युलम सेटअप केलेला आहे सर्वांनी, त्यावेळेला सेल्फ स्टडी करायला विद्यार्थ्यांना उद्युक्त करावं ही आमची भूमिका होती आणि ती यावेळेला आपण सक्सेस झालेली आहे. त्यामुळं ज्यावेळेला आपण क्वेश्चन पेपर कडे जाणार आहोत किंवा परीक्षेला सामोरं जाणार आहोत, आपण अत्यंत आत्मविश्वासानं जाऊया. क्वेश्चन पेपर हे तुमच्या 12वीच्या बोर्ड पुस्तकातीलच आहेत, त्यामुळं असं काही अवघड मला नाही वाटत आणि काही अवघड नाहीये. आपण कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरं जाऊया. तुम्हाला सर्वांना परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, कॉन्फिडेंटली सामोरं जाण्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. पुढे बोलूया. सर के लिए सवाल आहे. हाँ बोला सर. हाँ सर, सिंह सर आपके लिए सवाल ये है कि बच्चे हाँ. कि अभी फिलहाल में इस साल कोरोना था तो बच्चों को लग रहा था कि यार कहीं ना कहीं एग्जाम कैंसिलेशन हो जाए या कोई पोस्टपोन हो जाए, ऐसे बहुत सारा मतलब कंफ्यूजन में थे. इसके कंफ्यूजन के कारण बच्चों ने पढ़ाई नहीं की है फिलहाल में, हम लोगों को सभी को पता है. तो अभी तो बोर्ड ने सीधा सीधा कहा या हमारे जो शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ उन्होंने कहा कि एग्जाम तो होने वाली है, कोई भी टेंशन नहीं है, आपकी एग्जाम 30 अप्रैल से स्टार्ट होने वाली. साथ में आज का ही आपको सभी को पता है कि अभी अभी हॉल टिकट कॉलेज को निकालने के लिए 3 तारीख दी वाली ऑनलाइन, वो अपने लॉग इन कर सकते हैं और हॉल टिकट या एडमिट कार्ड को डाउनलोड कर सकते हैं. मतलब एग्जाम होने वाली है लेकिन बच्चे को तो पढ़ाई नहीं है. और बायोलॉजी जैसे सब्जेक्ट में क्या स्कोर करना अभी पॉसिबल है, क्या कर सकते हैं क्या? अभी नहीं की, समझो अपन कंसिडर करेंगे उन्होंने पढ़ाई नहीं की है, तो उसके लिए कुछ फंडे हो सकते है या वो बच्चे स्कोर कर सकते हैं क्या अभी भी अच्छे मार्क्स? Good evening students, and I am thankful to Mukesh sir, you are inviting me for this discussion. Okay, अभी भी score कर सकते हैं, इसलिए score कर सकते हैं सर कि कारण आता 25% syllabus कमी झाला है. नेहा मैडम ने जसं सांगितलं प्लांट वॉटर रिलेशन जो हा चॅप्टर आहे हा फक्त 1.5 पेज राहिलेला आहे. माझा आवाज येतोय सर? फक्त बाकी माईक बंद करावे. नेहा मॅडम, बेंबडे सर, भावने सर, माईक बंद करावे प्लीज करून, कारण की माईक बंद कर. माईक बंद कर. हा तर पेंढारकर मॅडमने जसं सांगितलं की त्याचा त्या चॅप्टरचं वेटेज कमी झालेलं नाही अजून, म्हणजे फक्त 1.5 पेज वर आपल्याला प्लांट वॉटर रिलेशन मध्ये 5 मार्क्स मिळत आहे कंपल्सरी मध्ये. मग 1.5 पेज वर क्वेश्चन येणारच ना. yes. क्वेश्चन येणार आणि 5 मार्क्स आपल्याला स्कोर होणार. प्रॅक्टिकलचे 30 मार्क्स प्लस हे 5 मार्क्स, म्हणजे 1.5 पेज वर 5 मार्क्स, असेच बरेचसे चॅप्टर आहेत की जे ज्यातला बराचसा पोर्शन डिलेट झालाय. आपण डिलेट पोर्शन टोटली सोडून द्यायचा आहे आणि जो पोर्शन एक्झामला आहे तेवढा पोर्शन जर आपण व्यवस्थित प्रिपेअर केला तर आपण निश्चितच स्कोअर करू शकतो. आणि अभ्यास करताना जो आहे तो प्लॅनिंगने करायचा आहे. जसं आपण इनहेरिटन्स व्हेरिएशन आणि इनहेरिटन्स स्टडी करतो आहे, तर मेंडेलला 3 भागात स्टडी करा.
कुठल्या तीन भागात स्टडी करा, कुठल्या तीन भागात ओव्हरलुक करा. पहिला ओव्हरलुक म्हणजे मेंडलचं इंट्रोडक्शन, दुसरं म्हणजे मेंडलचे लॉज आणि तिसरं म्हणजे न्यू मेंडलिझम. याला जर आपण क्लासिफाय करून अभ्यास केला तर निश्चितच स्कोअर करता येतं, काही विशेष नाही आहे. आणि पहिला जो पॅटर्न होता डिस्क्रिप्टिव्ह, खूप सारा लिहावं लागायचं. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही राहिला आहे, कारण क्वेश्चनचे जे लेंथ आहे ती लेंथ कमी झाली आहे, आन्सरची लेंथ कमी झाली आहे. त्याचा मार्किंग पूर्वी होतं लॉंग क्वेश्चनचं 8 मार्क्स, नंतर झालं 7 मार्क्स, नंतर झालं 5 मार्क्स, आता लॉंग क्वेश्चनचं मार्किंग आहे फक्त 4 मार्क्स. मग 4 मार्क्सला आपल्याला खूप लिहायचं नाही आहे, तर आपल्याला भर द्यायचा आहे फक्त कन्सेप्टवर, विचारलं काय आहे आणि नेमकं तेवढं लिहायचं आहे. आणि आपल्याला नेमकं तेव्हा तेवढा केव्हा लिहिता येईल, जेव्हा तो कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला असेल. क्लिअर केव्हा होईल, जेव्हा आपण स्टेट बोर्डचं बुक आपण वाचलेलं असेल. वाचायचं कसं ते, जसं आपण गोष्टी करतो एकमेकांसोबत बोलतो तसं आपण डिस्कशन करायचं आहे, आणि निश्चितच तुम्हाला स्कोअर करायसाठी मदत होईल. आय विश गुड लक टू ऑल. नंतर जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा आणखी मी डिस्कस करणार आहे प्रत्येक क्वेश्चन बद्दल. ओके, दिनकर पवार सर. दिनकर पवार सर, आवाज आ रही है मेरी? आवाज येतोय? हाँ पवार सर, आपके लिए सवाल है कि जैसे कि अभी सर ने बताया कि कुछ रिड्यूस हो चुका है, क्या बायोलॉजी में ऐसे कुछ चैप्टर्स है कि कोई कॉन्सेप्ट को कट किया गया लेकिन एप्लीकेशन बेसिस पे सवाल होते हैं, तो उसका कोई डिसएडवांटेजेस हो सकता है बच्चे को? या कोई चैप्टर जैसे कि फिजिक्स में मैंने कह दिया था बच्चों को कि कोई चैप्टर को आपने अगर लेफ्ट करते तो भी अच्छे मार्क मिल सकते हैं. जैसे कि मैंने बताया कि 16 चैप्टर है फिजिक्स में, तो 16 में से 12 भी के, तो 70 में से आपको 65 आना 100% पॉसिबिलिटी. क्या बायोलॉजी में भी कोई ऐसा फंडा बता सकते हैं क्या? यस सर. गुड इवनिंग एवरीबॉडी. बच्चों नमस्कार. सर, बायोलॉजी इज द इजिएस्ट वन ऑफ द सब्जेक्ट, बिकॉज इट इज थ्योरेटिकल ज्यादा रहता है सर. और उसमें क्या होता है कि बच्चों के लिए मैं मराठी बोलूंगा कि आपले जे टोटल सब्जेक्ट्स आहेत कि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथमेटिक्स, याच्यामध्ये बायोलॉजी हा खूप सोपा सब्जेक्ट शिकण्यासाठी आहे. आणि हरकत नाही आहे की त्याच्यामध्ये थेरॉटिकल जास्त असल्यामुळे, आणि आता COVID-19 मध्ये की मॅक्झिमम स्कोर सर, तुम्ही आता जर बघितलात की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सपेक्षा की मी बाकीच्या तिन्ही सब्जेक्टचं थोडंसं ओव्हरलुक केला आणि बायोलॉजीचा केला, तर बायोलॉजी हा इझिएस्ट सब्जेक्ट जरी असला तरी सर टोटल 38 मार्क्स अशा टॉपिक्सला आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो इव्होल्युशनचा एक टॉपिक आहे की त्याला 6 मार्क्स भेटेज आहे सर, आणि नियर अबाउट 70% सिलेबस त्यातला रिड्यूस आहे. त्यानंतर प्लांट वॉटर रिलेशनचा हा टॉपिक आहे की त्याच्यामध्ये 1.5 पेज शिल्लक आहे, 7 मार्क्स टॉपिक आहे, त्या 7 मार्क्स भेटेज आहे त्यांना. त्यानंतर प्लांट ग्रोथ रिलेशन, प्लांट ग्रोथचा एक टॉपिक आहे, त्याला 7 मार्क्स भेटेज आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 पेजेस आहेत सर, 7 मार्क्स भेटेज आहे. त्यानंतर इकॉलॉजीचे 3 टॉपिक्स येतात सर, 4-4 मार्काचं वेटेज आहे. त्यातला एक टॉपिक तर इतका सोपा आहे की त्याला फक्त 1 पेजचं त्यांनी वेटेज दिलेलं, 1 पेज. आणि देन आफ्टर काय होतं की राहिलेले 2 जे टॉपिक्स आहेत ते इकॉलॉजीचे इन जनरल टॉपिक्स आहेत, की मुलांना ते इझी गोईंग मध्ये होऊ शकतात. असं टोटल 38 मार्क्सचा जो आउट ऑफ 70 38 मार्क्सचा रिड्यूस्ड सिलेबसचे जे काही टॉपिक्स आहेत की त्याचा वेटेज मुलाला घेता येतो. आणि अत्यंत चांगली गोष्ट एक महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आता एक रिसेंटली, की क्वेश्चन बँक जे रिलीज केलेली आहे, की क्वेश्चन बँक हे मुलांसाठी खूप गरजेची आहे सर, की आता जी रिलीज झालेली त्याचा मुलांसाठी खूप फायदा होणार आहे. त्याचा फायदा असा आहे की मुलांना थिअरी वाचल्यानंतर की त्या थिअरीवर जो काही मॅटर त्यांना समजलेला त्या मॅटरवर प्रश्न कसे पडतील, म्हणजे प्रश्न कसे पडतील आणि उत्तर काय लिहायचं, हे सोपी पद्धत मुलांना आता क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केल्यामुळे एक आयडिया मुलांना आलेली आहे की ह्या टॉपिक्सवर जर मुलांना केलं 38 मार्क्स. आणि राहता राहिला प्रश्न जर आपलं राहिलेले जे टॉपिक्स आहेत, रिमेनिंग जे टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करता येतो आपल्याला, की त्याचा असा आहे की आपली जी काही आता नवीन पॅटर्न जो यावर्षीपासून क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आलेला आहे त्याच्यामध्ये सेक्शन ए हा जो सेक्शन आहे तो एक सेक्शन हा कंपल्सरी मध्ये येतो. सेक्शन बी मध्ये 3-14 म्हणजे 12 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यातले कुठलेही 8 सोडवायचे आहेत. सी मध्ये पण 12 दिलेले आहेत, त्यातले कुठलेही 8 सोडवायचे आहेत. आणि डी मध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहेत, कुठलेही 3 सोडवायचे आहेत. म्हणजे एका दुसरा टॉपिक जर मुलांना खूपच अवघड, आता कोविडमध्ये मुलांनी शिकलेला नाही, ऑनलाईन शिकला आणि तो बऱ्यापैकी समजलेला नाही, कारण काही टॉपिक्स असे आहेत की फॉर एक्झाम्पल नर्वस कॉर्डिनेशनचा टॉपिक आहे, कॉर्डिनेशन हा टॉपिक येतो की जनरली मुलांना थोडासा अवघड जातो,
की जर मुलं जर शिक्षकांच्या फेस टू फेस असते तर कदाचित ते सोपा गेला असता, पण ऑनलाईन मध्ये थोडस कम्युनिकेशन गॅपमुळे असे जे टॉपिक्स आहेत की जे जनरली बायोकेमिस्ट्रीच्या रिलेटेड आहेत ते नाही समजले तरी तो वगळला तरी काहीही फरक पडत नाही. वन ऑर टू मार्क्स एखाद्या वन मार्क्स मध्ये ते आले तर एका दुसरा मार्क त्यांचा कमी होऊ शकतो. अदरवाईज लॉंग क्वेश्चन्स मध्ये एका दुसरा टॉपिक मुलांनी जर काहीच नाही समजला तर त्यांच्या स्कोरिंगवर कुठलाही परिणाम होत नाही. आणि जे पासिंगची मुलं आहेत की जनरली ज्यांना 50, 60, 70 मार्क्स पर्यंत जायचे आहे त्यांनी डिलिटेड सिलेबसचे हे जे 38 मार्क्स टॉपिक जर करून घेतले की लिमिटेड असे क्वेश्चन्स आहेत आणि लिमिटेड क्वेश्चन्स त्यांनी तयार करून घेतले तर दे कॅन स्कोर की इझी गोईंग मध्ये त्यांना आउट ऑफ 70 हे 38 मार्क्स आणि वरचे असा काही दिला तरी त्यांना 30 to 40 मार्क्स इझिली त्या मुलांना पडू शकतात सर. म्हणून हा सोपा पार्ट आहे त्याच्यावर की हरकत नाही, डिलिटेड वर जास्त भर द्यायचा आहे आणि क्वेश्चन बँक जर फॉलो केली तर मुलांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे. ओके सर, बाकीच आपण डिस्कस करू. दिनकर पवार सर का कहना ये है सभी बच्चों को कि यार मतलब बहुत इजी चीज है, हम लोग उसको क्यों हार्ड बना रहे समझ में नहीं आ रहा है. उनका कहना ये है कि हमारे जैसे बायोलॉजी में कुछ चैप्टर जैसे कि बहुत ज्यादा कंटेंट को डिलीट किया गया, मतलब एक चैप्टर से जैसे नेहा मैडम ने भी पहले सबसे पहले मुद्दा मारा, उसके बाद में हमारे सिग्नेचर ने भी वही बताया, पवार सर भी वही बता रहे कि आप लोग अगर रिड्यूस सिलेबस पर छोड़ के एक एक दो दो तीन तीन पेजेस करोगे तो 38 मार्क, मतलब सोच लो बच्चों, मैं तो बोलता हूँ आपको 4-5 दिन में आ सकते हैं 38, और प्रैक्टिकल के 30 मार्क. इस तरह कोरोना है शायद आपको अच्छे ही मार्क देने के चांसेस हो सकती है पॉसिबिलिटी, तो वो 38 मतलब 65-68 नंबर आपको 100% आने के चांसेस है. ये आपके लिए बहुत बड़ी खुशखबरी है सभी स्टूडेंट के लिए. तो अभी सभी स्टूडेंट काम को लगने वाले सर आज से, क्योंकि आपने इतनी सारी पोटेंशियल बढ़ा दिया, उनके अंदर एनर्जी बढ़ दी कि कम दिन में भी हम लोग अच्छे स्कोर कर सकते हैं. उसके बाद मुकेश सर नेहा मैडम ने हाथ उठाया, नेहा मैडम बोलना चाहती हूँ. ओके मैम बोलना सर. क्वेश्चन बैंक जी आता तैयार झाली आहे, की क्वेश्चन बैंक ही फुल प्रूफ म्हणजे ह्याच्यावर पेपर आधारलेले नाही. क्वेश्चन बँक ही फक्त मुलांना कल्पना येण्यासाठी आहे. मुलं जर फक्त क्वेश्चन बँक करून गेली तर त्यांची निराशा होईल. क्वेश्चन बँक इज जस्ट टू गिव्ह अन आयडिया. क्वेश्चन बँक करायला फक्त 2 दिवस होते आमच्याकडे. प्रत्येक बीओएस मेंबरला 2-2 चॅप्टर्स त्यांनी दिले आणि ऑनलाईन एससीईआरटी ला पाठवायचं होतं. सो इट इज जस्ट अ गाईडलाईन. इफ स्टुडंट्स प्रिपेअर ओनली क्वेश्चन बँक दे विल बी सॅड ऍट दी एंड. क्वेश्चन बँक ही फक्त गाईडलाईन आहे, एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद. मॅम मैं बताना चाहता हूँ, जैसे की मैं फिजिक्स पढ़ाता हूँ और फिजिक्स पढ़ाते पढ़ाते मैंने देखा कि सर मेरे अभी 10 चैप्टर क्वेश्चन बैंक के पूरे पढ़ाना, मैं टीचिंग करता हूँ ऑनलाइन, तो मैंने पढ़ाने के बाद मुझे समझ में आया कि उन्होंने कुछ नहीं, टेक्स्ट बुक के जो सवाल है वही फिजिक्स की बात करो, मुझे बायोलॉजी की पता नहीं है, लेकिन फिजिक्स में एज इट इज उठा के खाली वैल्यू चेंज करके उसको डिजाइन किया गया है. मतलब क्वेश्चन बैंक और टेक्स्ट बुक की एक्सरसाइज क्वेश्चन अप्रोक्सिमेटली मैं तो बोलता हूँ 100% इक्वल है, ये मेरा कहना है. तो अपन डिस्कशन करेंगे मैम इसके ऊपर भी बहुत सारा. फिलहाल में मैं बेमडे सर को, सर आपका माइक ऑन करिए, माइक ऑन करिए बेमडे सर. यस यस यस. तो बेमडे सर के लिए सवाल है कि सर इस साल अभी प्रैक्टिकल नहीं हो चुके तो इसका कोई इफेक्ट हो सकता है क्या स्टूडेंट के ऊपर, या अच्छे खासे प्रैक्टिकल के मार्क आने के चांसेस हो सकते हैं? सर्व मुलांना नमस्कार. माझा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न फार महत्वाचा आहे प्रॅक्टिकलच्या बाबतीतला. प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकल झालेले नाहीत ड्यू टू सोशल डिस्टन्सिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळे. असं जरी असलं तरी बोर्डानं सिलेबस कमी केलेला आहे, जसं थिअरी सिलेबस कमी केलेला आहे तसं प्रॅक्टिकलचं कमी केलेलं आहे आणि खूप कमी केलेलं आहे. आणि यापुढेही समजा काही जणांचं प्रॅक्टिस जरी झालं नसलं तरीही एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे मुलांना मिळू शकतो की प्रॅक्टिकलला त्यांना बऱ्यापैकी करून घेतलं जाऊ शकतं आणि चांगले त्यांना मार्क पडू शकतात. कारण प्रॅक्टिकल हे आपले होम हातातले मार्क आहेत, त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला ते मिळू शकतात. विद्यार्थ्यांचं ते म्हणजे काय अधिकारच आहे, त्यांना मिळतील त्यांना. मला एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न सांगायचा आहे की आता तुम्ही जे विचारलात की ज्या मुलांना पुस्तक उघडलं नाही त्या मुलांचं काय, हे खरं फार महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पुस्तकही उघडलं नाही. ग्रामीण भागामध्ये तर फार बिकट परिस्थिती आहे,
तर त्याच्यामध्ये मला एक फार मोठा असा आहे, बऱ्याच जणांनी त्याचा उहाप केलेला आहे की आपल्याकडे टोटल 15 चॅप्टर आहेत, 15 चॅप्टर पैकी 5 चॅप्टरवर काही वगळलेलं नाही, ऍज इट इज आहे. पुढले 4 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये थोडस वगळलेलं आहे, पण ते पूर्ण चॅप्टर आहेत. असे 9 चॅप्टर व्यवस्थित आहेत. राहिलेले 6 चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये खूप वगळलेलं आहे, आणि त्याचा फायदा या वर्षी या मुलांना होतो, सगळ्याच मुलांना, जे कच्चे आहेत, जे मध्यम आहेत, जे टॉपर आहेत, त्या सगळ्यांना फायदा होतो. त्याचा फायदा कसा होतो, मग सरांनी सांगितले की एकूण 6 टॉपिक आहे, त्याच्यात बराचसा भाग वगळलेला आहे. आता त्याच्यात मी थोडक्यात उदाहरण देतो. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ मध्ये फक्त 5 पेजेस शिल्लक आहेत. प्लांट वॉटर रिलेशन या 6 चॅप्टरमध्ये फक्त 1.5 पेजेस शिल्लक आहे. प्लांट ग्रोथ मध्ये फक्त 3 पेजेस शिल्लक आहेत, आणि 14 चॅप्टरमध्ये फक्त 1.5 पेजेस शिल्लक आहेत. या सगळ्या चॅप्टरचे पेजेस एकत्र केले तर ते होतात फक्त 11 पेजेस, म्हणजे 5.5 पानं, म्हणजे एक छोटा चॅप्टर. हे 4 चॅप्टर 5.5 पानाचा अभ्यास केला तर विद्यार्थ्याला 17 मार्क पडू शकतात, आणि काही वेळेस ऑर मधलं सुद्धा सोडवता येऊ शकतं, 24 मार्क पडू शकतात. उरलेले 2 चॅप्टर आहेत 11 आणि 15, त्याच्यामध्ये सुद्धा टोटल 20 पेजेस आहेत, म्हणजे 10 पान आहेत, असे म्हणून त्याला 7 मार्क पडतात. थोडक्यात 6 चॅप्टर मध्ये मिळून 70 पैकी 24 आणि 98 पैकी 38 मार्क पडतात. तर ही 6 चॅप्टर या विद्यार्थ्यांचं रिझल्ट मधला गेम चेंजर चॅप्टर आहे. हे एकदम त्यांच्या कमी वेळामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कमी बैठकीमध्ये हे 6 चॅप्टर विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करावे. मोस्ट ऑफ द टीचर डझंट नो धिस फॅक्ट, स्टुडंट ऑल्सो डझंट नो धिस फॅक्ट. परंतु आता बरेच जण सांगितले की ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्याचं लोड कमी होऊन फिजिक्स केमिस्ट्रीला वेळ देता येतो. आपल्या मुलाच्या आता फक्त 20 दिवस शिल्लक आहेत, त्यांनी दररोज 2 तास जरी दिले 3 दिवस ते 4 दिवस, तर या विद्यार्थ्यांना जवळपास 24 ते 26 मार्क 70 पैकी पडू शकतात. प्रॅक्टिकलचे 30 आणि 24 ते 26 असे मिळून 56 मार्क, म्हणजे जे एमएसटी सीईटीला किंवा नीटला जे क्वालिफाईंग मार्क पाहिजेत 50 मार्क, केवळ 3 ते 4 दिवसाच्या अभ्यासाने मिळू शकतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. हे गेम चेंजिंग चॅप्टर आहे. बायोलॉजीमध्ये स्कोरिंग होऊ शकतं, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क पडलेले ह्या बायोलॉजीमध्ये भरून देतात. हे ह्या कमी विद्यार्थ्याला मध्यम विद्यार्थ्यांनी टॉपरवर सुद्धा हे बेनिफिटेड आहे. हे मला सांगायचं, प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा खूप कमी प्रॅक्टिकल केलेले आहेत, आणि थिअरी नंतर एखादं 2 सराव परीक्षे सराव केलं तर प्रॅक्टिकल मला सुद्धा चांगले मार्क पडू शकतात. त्या निमित्ताने मला सांगायचं. ठीक आहे, ओके. अभी मैं सभी को एक कॉमन क्वेश्चन जिनको आंसर देना है दे सकते हैं, वैसा कुछ नहीं. अभी सभी लोग एक बार इंट्रोडक्शन हो गया सबका और सबको जो बातें करनी थी होगी. अभी आप लोगों को सभी को जिनको बात करनी उनको आंसर देना है दे सकते हैं, कोई प्रॉब्लम है. अभी एक सवाल है, मैं हमेशा सुनता रहता हूँ या मैंने भी टच किया था उस टाइम में भी हम लोग बोलते थे यार बायोलॉजी में क्या डायग्राम करो तो डायग्राम से भी अच्छे खासे मार्क आ सकते हैं क्या सर? अभी भी डायग्राम करके हम लोग अच्छा. मुकेश सर आपकी आवाज क्लियर नहीं आ रही है सर, नॉइज आ रहा है. अच्छा वो नेटवर्क प्रॉब्लम. हाँ सर, सर डायग्राम से रिलेटेड जरा गाइडेंस दीजिए आप लोग सर, कि किस तरह से डायग्राम के अंदर बच्चे कंफ्यूज होते हैं कि डायग्राम कब बनाना है कब नहीं बनाना है, मतलब बोला कैसे करें तो फुल मार्क्स मिलेगा. बोला सर, वसंत सर बोला. हाँ यस, मी आत्ताही सांगितलं होतं, सगळ्यांचंच म्हणणं आलंय की या वर्षीची परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थी हे द्विधा मनस्थितीत आहेत. परंतु मी विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की आपण 98 मार्काची जी विथ ऑप्शन प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे त्यामध्ये जवळजवळ 78 मार्काचे जे क्वेश्चन असतात ते इझी आणि ऍव्हरेज लेवलचे असतात. फक्त 20 मार्काचे क्वेश्चन हे डिफिकल्ट लेवलचे असतात. जे ऍव्हरेज मुलं आहेत त्यांनी प्रश्नपत्रिकेला घाबरायचं काही काम नाही. माझं त्यांना सांगणं आहे की अगोदर तुम्ही प्रश्न समजून घ्या. मायनर मिस्टेक्स मुलांच्या काय होतात जनरली, एक क्वेश्चन सांगतो आणि त्याप्रमाणे मी समजून सांगतो. एक क्वेश्चन आहे की नर्वस कोऑर्डिनेशन मधला, एनलिस्ट दी 4 नेम्स ऑफ मोटार नर्व अँड ऑल द स्पायनल नर्व्ज आर मिक्सड टाइप गिव द रिझन, असा प्रश्न 3 मार्काला विचारला गेलेला आहे आता जुलैच्या एक्झाम मध्ये. एनलिस्ट एनी 4 नेम्स ऑफ मोटार नर्व अँड ऑल द स्पायनल नर्व्ज आर मिक्सड गिव द रिझन, हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. अत्यंत सोपा आहे, 2 ओळीत याचं उत्तर लिहिता येतं.
आपल्याला पाच मोटार नर आहेत, पाच पैकी आपल्याला कोणत्याही चार मोटार नरची फक्त नावं लिहायची आहेत आणि स्पायनल नर ह्या मिक्सड का आहेत याचं रिझन लिहायचं. मुलं चुकतात कुठे? मुलं दोन इथं दोन वेगवेगळे प्रश्न आहेत, फक्त मुलं एकाच प्रश्नाचं उत्तर लिहितात आणि दुसरा प्रश्न तसा सोडून देतात, त्यामुळे मुलांचे अर्धे मार्क्स या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे मुलांना माझं सांगणं आहे की प्रश्न नीट वाचा. एका प्रश्नामध्ये जवळजवळ दोन ते तीन प्रश्न विचारले जाणारी सिस्टीम आता नवीन पेपर सेटरनी लागू केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत एकाच प्रश्नामध्ये, त्यामुळे ते सगळेच प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही उत्तरं लिहिले तर त्या ठिकाणी तुमचं मार्क जाणार नाहीत. बायोलॉजीमध्ये चांगलं स्कोरिंग होतं जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तरं लिहिली तर. लिखाणकान कमी आहे बायोलॉजीमध्ये, फक्त प्रश्न नीट समजून त्याची उत्तरं लिहा. फिगर, बरेच विद्यार्थी फिगर काढतात मात्र त्याला एक ते दोनच लेबलिंग देतात. दोन मार्काची फिगर असेल तर त्याला कमीत कमी तीन इम्पॉर्टंट लेबलिंग अपेक्षित आहेत असं गाईडलाईन दिलेल्या असतात पेपर चेक जे करतात जे एक्झामिनर आहेत त्यांना. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फिगर काढताना फिगर प्रपोर्शनेट डायग्राम काढावी, त्याला हाफ मार्क दिला जातो. आणि एनी थ्री लेबलिंग जर असतील तर त्याला हाफ 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 असे दीड मार्क दिले जातात, हाफ आणि दीड असे दोन मार्क दिले जातात. परंतु काही विद्यार्थी दोनच लेबल देतात, दोन लेबल दिले तरी ते कन्सिडर केले जातात. एखाद्या विद्यार्थ्यांना फक्त फिगर येते आणि एकच लेबल येते तरी त्यांना ते काढावं, कारण फिगरचा अर्धा मार्क आणि एका लेबलचा अर्धा मार्क असा त्याचा एक होतो. जर त्यांना दोन लेबल दिले तर फिगरचा अर्धा आणि दोन लेबलचा अर्धा दीड दीड ते पुन्हा राऊंड अपमध्ये दोन होतात. अशा प्रकारे मार्क घेण्याची एक टॅक्ट आहे. त्यामुळे माझं विनंती आहे विद्यार्थ्यांना की सर्वांनी क्वेश्चन पेपर हातात पडल्यानंतर घाबरून न जाता व्यवस्थित वाचा. त्या प्रश्नामध्ये काय विचारलाय, प्रश्न ट्विस्ट केलेले आहेत, एकाच प्रश्नामध्ये तीन तीन प्रश्न ऍड केलेले आहेत आणि ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं देणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा एक आता बेंबडे सरांनी सांगितलं होतं प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये, प्रॅक्टिकलचा पॅटर्न अत्यंत सोपा केलेला आहे. जे आपल्याला पहिला आणि दुसरा जो क्वेश्चन आहे जे मेजर एक्सपेरिमेंट आहे त्यापैकी आपल्याला एकच विचारला जाणार आहे आणि मायनर एक्सपेरिमेंट हे दोन विचारले जाणार आहेत. ज्या तुम्हाला 10 स्पॉटिंग होत्या त्यापैकी फक्त 4 स्पॉटिंग विचारल्या जाणार आहेत. एक स्पॉट हा 2.5 मार्काला विचारला जाणार आहे, म्हणजे 4 स्पॉटमध्ये तुम्हाला 10 मार्क दिले जाणार आहेत. पूर्वी 10 स्पॉटला हे मार्क दिले जायचे. त्यामुळे प्रॅक्टिकलचं विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये, फक्त सिलेबस फार रिड्यूस केलेला आहे त्यामुळे प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळतील. मात्र माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे की थेअरी पेपरमध्ये लिहित असताना विद्यार्थ्यांनी प्रश्न हा चांगल्या प्रकारे वाचणे. प्रश्न तीन तीन सेक्शनमध्ये प्रश्न दिलेले आहेत, तिन्ही प्रश्नाची उत्तरं जर लिहिली तर यू विल गेट द फुल वेटेज. काही विद्यार्थी प्रश्नाचं डेफिनेशन लिहितात, फंक्शन लिहित नाहीत, फंक्शन विचारलेलं असतं, फंक्शन लिहित नाहीत, फंक्शनचे मार्क डिलीट होतात, डेफिनेशनचेच मार्क्स मिळतात आणि मग कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होतो की मी तर लिहिलेला आहे आणि मला मार्क्स का मिळाले नाही. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचा, सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहा, मार्क तुम्हाला मिळतील. बायोलॉजीमध्ये मार्क चांगले मिळतात. आणि आणखीन एक सांगणं आहे विद्यार्थ्यांना, प्रश्न उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना आताही याच्यावर डिस्कस झालं की जी बोर्ड पॅटर्न नुसार जे आता जी काही क्वेश्चन बँक निघालेली आहे, क्वेश्चन बँक ही फक्त गाईडलाईन आहे. क्वेश्चन बँक ही नंतर रिलीज झाली, त्याच्या अगोदरच तुमचं पेपर सेटिंग झालेलं आहे, त्यामुळे त्यातले प्रश्न येतीलच का नाही हे सांगता येणार नाही. त्यावर टोटल डिपेंड न राहता तुम्ही पूर्ण पुस्तक वाचा आणि पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळणार आहेत. अत्यंत सुपी प्रश्नपत्रिका ही असते, आपल्याला वाटतं विनाकारण वाटतं की प्रश्नपत्रिका अवघड आहे, नाहीये, प्रश्नपत्रिका अवघड नसते. फक्त 20 मार्काचे क्वेश्चन हे अवघड असतात, त्यामध्ये हायर लेवलचे विद्यार्थी कॉम्पिटिशनला उतरत असतात. ओके, ठीक. शिंगणे सर यांना काय हँड रेस केलं, शिंगणे सर बोला सर. हा, भावने सरांनी अतिशय सुंदर विस्तृत डिस्क्रिप्शन दिलाय, त्यालाच मी कंटिन्यू करतो आहे सर. तर मला हे सांगायचं आहे की लॉंग क्वेश्चन जेव्हा असतो, जसा डी सेक्शन मध्ये लॉंग क्वेश्चन राहतो, मॅक्सिमम मार्क्स आहे त्याला 4 मार्क्स,
आता नवीन पूर्वीचा पॅटर्न काय होता, पूर्वीचा पॅटर्न नॉलेज बेस्ड होता आणि कंपोजिट क्वेश्चन नसायचे. कंपोजिट क्वेश्चन नसायचे याचा अर्थ काय होता? सर माझा आवाज येतोय ना? येतोय सर, आवाज येतोय, बोला सर. हा सर, कंपोजिट क्वेश्चन आधी सिम्पल क्वेश्चन असायचे. हा याच्या आधी सिम्पल क्वेश्चन म्हणजे काय, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आवाज येतोय माझा सर? आवाज येतोय सर, बोला सर, बोला. हा बोल. हा तर आधीचा जो सिंपल क्वेश्चन होता तो होता ड्रॉ अँड एक्सप्लेन इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. हा साधारणतः 7 मार्क्सचा 8 मार्क्सचा लॉंग क्वेश्चन असायचा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आता तो पॅटर्न बदलला आहे. आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट हा डायरेक्ट लॉंग क्वेश्चन न येता याला कंपोजिट क्वेश्चन बनवला आहे. मग कंपोजिट क्वेश्चन कसा बनवला आहे तर त्याचं पहिलं एक्झाम्पल, व्हॉट टाईप ऑफ हार्ट प्रेझेंट इन ह्युमन बॉडी, त्याचा आन्सर आहे मायोजेनिक. म्हणजे तुम्हाला जे मायोजेनिक हार्ट आहे हे मायोजेनिक हार्ट लिहायला 1 मार्क्स आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, विथ द लेबल डायग्राम एक्सप्लेन द व्हेंट्रिकल्स ऑफ हार्ट. आता विथ द लेबल डायग्राम याचा अर्थ डायग्रामला मार्क्स आहेत, डायग्रामला मार्क्स आहेत, त्याला लेबलला मार्क्स आहेत आणि फक्त व्हेंट्रिकल डिस्क्राइब करायला सांगितलंय तुम्हाला. म्हणजे पूर्ण ऑरिकल्स, पूर्ण त्याच्या ब्लड वेसल्स, पूर्ण त्याचे व्हेंट्रिकल्स डिस्क्राइब करून आपला वेळ गमावण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन प्रॉपरली रीड करावा लागेल. रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन जे आहे त्या डिस्ट्रीब्युशन नुसार तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. तुम्ही जर डिस्ट्रीब्युशन नुसार आन्सर दिलेलं नसेल आणि रॅन्डमली जर लिहिलं असेल तर तुमची एनर्जी वाया जाईल, मार्क्सही स्कोअर होणार नाही. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण बॉटनीचं, एनाट्रॉपस ओव्हुल. आधी क्वेश्चन कसा यायचा, स्केच वेल लेबल डायग्राम ऑफ एनाट्रॉपस ओव्हुल एक्सप्लेन द पार्ट्स ऑफ एनाट्रॉपस ओव्हुल. आता तसा क्वेश्चन नाही येणार ना बेटा. आता क्वेश्चन असा येईल की डिफाइन एनाट्रॉपस ओव्हुल, व्हॉट डू यू मीन बाय एनाट्रॉपस ओव्हुल. म्हणजे एनाट्रॉपस ओव्हुलच्या डेफिनेशनला 1 मार्क्स आहे. वेल लेबल डायग्रामला आयदर तुम्हाला 3 मार्क्स दिल्या जाईल किंवा 2 मार्क्स दिल्या जाईल आणि त्यातला एम्ब्रियो सॅक जो आहे तो एम्ब्रियो सॅकवर शॉर्ट नोट विचारला जाईल. म्हणजे एका क्वेश्चनचे 3 भाग होतील. डेफिनेशन होईल एनाट्रॉपस ओव्हुलची, डायग्रामला 2 मार्क्स राहतील आणि एम्ब्रियो विचारलं असेल की एनर्जी सेलचं इम्पॉर्टन्स विचारलं असेल किंवा फेट विचारलं असेल, काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही. क्वेश्चन बँक मधून तुम्हाला फक्त गाईडलाईन घ्यायची आहे. तर असा जर विचारलाय तर त्याचं डिस्ट्रीब्युशन, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. विशेषतः हाय स्कोरिंग जे पोर आहेत, 90 वर जे स्कोअर करून राहिले आहेत, त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की बेटा हा जो कंपोजिट क्वेश्चन आहे या कंपोजिट क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन बघा तुम्ही कसं आहे मार्क्स. 4 मार्क्स तुम्हाला कसे पडत आहेत, कुठल्या क्वेश्चनला मार्क्स पडतो आहे, कुठल्या पार्ट्सला 1 मार्क्स आहे, कुठल्या पार्ट्सला 3 मार्क्स आहे किंवा 2 मार्क्स आहे, कुठल्या पार्ट्सला शेवटचा 1 मार्क्स आहे, हे डिस्ट्रीब्युशन बघून मग त्याचा आन्सर लिहा. आणि हे डिस्ट्रीब्युशन कशात लक्षात येतं, जर क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली रीड केला तर तुमच्या लक्षात येईल याचं डिस्ट्रीब्युशन, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आणखी, जसं स्पायनल नर्व्स येतात, स्पायनल नर्व आपण त्याचे लेबल्स पाहतो, रॅमस डॉर्सालिस, रॅमस व्हेंट्रालिस अँड रॅमस कम्युनिकन्स, ही त्याचे लेबल्स आहेत. पण स्पायनल नर्वची जेव्हा डायग्राम काढतो आपण, बरेचसे पोरं काय करतात, व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर असे लेबल देतात. आता हे लेबल दिले तिथे लेबल असतातच, नाही आहे असं नाही आहे, पण हे लेबल कुठले आहे, टीएस ऑफ स्पायनल कॉर्डचे लेबल आहे बेटा. तिथे त्या लेबलचं जास्त इम्पॉर्टन्स आहे. डार्सल हॉर्न, व्हेंट्रल हॉर्न, ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर, डार्सल फिशर, व्हेंट्रल फिशर वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण स्पायनल नर्व काढतो आहे तेव्हा स्पायनल नर्व मध्ये कुठले लेबल इम्पॉर्टंट आहे, रॅमस डॉर्सॅलिस, रॅमस व्हेंट्रलिस आणि रॅमस कम्युनिकन्स, हे 3 लेबल अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजेच जेव्हा हाय स्कोरिंग पेपर राहील तेव्हा त्याच्यामध्ये ही 3 लेबल कंपल्सरी केल्या जातील. लो स्कोरिंग पेपर मध्ये ठीक आहे, ऍज अ ह्युमॅनिटी म्हणून मार्क्स टाकल्या जातात, पण हाय स्कोरिंग मोरांनी लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये आपल्याला जे लेबल्स त्याचे प्रॉपर आहेत ते प्रॉपर लेबल करणं गरजेचे आहे. जर डायग्राम 2 मार्क्स असेल तर निश्चित गोष्ट आहे की लेबलला 1.5 मार्क्स असतात आणि स्केचिंगला 1.5 मार्क्स असतात. 3 मार्क्सची डायग्राम असेल, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट 3 मार्क्सला येऊ शकतं. ही एकमेव डायग्राम आहे जी 3 मार्क्सला येतो. तर ही 3 मार्क्सला जर डायग्राम आली तर तुम्हाला निश्चितच अर्धा 1 मार्क्स त्याच्या डायग्रामला राहील आणि 2 मार्क्स त्याच्या 4 लेबलला राहतील.
मग चार चारच लेबल करायचे का? नाही, दोन ऍडिशनल लेबल करायचे, जेणेकरून एखादं लेबल जर आपलं चुकलं तर आपल्याला स्कोरिंग मध्ये लॉस होऊ नये, आपल्याला मार्क्स पूर्ण मिळतील. हे विशेषतः इन्स्ट्रक्शन कोणाला देतो आहे मी बेटा? इन्स्ट्रक्शन देतो आहे हायर स्कोरिंग वाल्यांसाठी. हायर स्कोरिंग स्टुडंटना प्रिकॉशन्स घ्यायची आहे, आपला एकही मार्क्स लूज होता कामा नये आणि होणारे नाही. आउट ऑफ आउट मार्क्स स्कोअर करायचं टार्गेट ठेवायचं, जरी करोना असला तरी तुम्हाला मार्क्स मिळतं. ठीक आहे, फर्दर डिस्कशन साठी मी हँड ओव्हर करतो सरांकडे. थँक्यू सर. आवाज आ रही है सर? दिनेश सर आवाज आ रही है? मुकेश सर बोलतो मैं सर थोड़ा. हाँ आवाज आ रही है क्या? लेकिन आवाज आ रही है, आवाज आ रही है सर, आवाज आ रही है. दिनेश सर धन्यवाद, खूप डीप मध्ये माहिती दिली आपण. असंच अपेक्षा करूया आपण चांगला सेशन व्हावा, खूप चांगला सेशन चाललेला आहे. सर एक क्वेश्चन बच्चों की तरफ से ऐसा आ रहा है, पूरे पैनल से पूछूंगा जिसको भी देना हो बोलिए सर, कि जो लॉन्ग क्वेश्चंस होते हैं सर, जैसे 4 मार्क के सेक्शन 4 के जो क्वेश्चंस होते हैं, तो उसके लिए एक्सपेक्टेड कितना है कि बच्चों को कितना लिखना चाहिए? पूरा एक पेज लिखना है या पॉइंट वाइज लिखना है, या पॉइंट लिखना है तो कितना लिखना है, डायग्राम एक्सपेक्टेड वगैरह ये सारी चीजें, तो लॉन्ग क्वेश्चन के आंसर कैसे लिखना चाहिए उसकी गाइडेंस दीजिए सर. विद्यार्थी मित्रांनो, लॉन्ग क्वेश्चन बद्दल जी पूर्वीची संकल्पना होती, 7 मार्कासाठी आपल्याला खूप लिहावं लागत होतं. आता लॉन्ग क्वेश्चन हा 4 मार्काचा आहे आणि आता ट्विस्ट करून क्वेश्चन विचारले आहेत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आणि त्याप्रमाणे मी एक्सप्लेन करतो. आताच्या जुलैच्या एक्झाम पेपरमध्ये एक लॉन्ग क्वेश्चन असा विचारला होता की गिव द नेम ऑफ ब्लड सेल्स विच इज अमीबॉइड इन नेचर. क्वामा दिला होता, हा प्रश्न मोठा आहे. गिव द नेम्स ऑफ ब्लड सेल्स विच इज अमीबॉइड इन नेचर. देन त्याच्यामध्ये ऍडिशनल एक क्वेश्चन होता, गिव एनी 4 एक्झाम्पल्स ऑफ अमीबॉइड ब्लड सेल्स. आणि आणखीन एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारला होता, गिव दी 1 फंक्शन ऑफ अमीबॉइड ब्लड सेल. या ठिकाणी 3 प्रश्न विचारले 4 मार्कासाठी. आता विद्यार्थ्यांचा गोंधळ काय होतो? विद्यार्थी कोणत्या तरी 2 प्रश्नाचं उत्तर लिहितात आणि बाजूला निघतात आणि मग त्यांची मार्क जातात. आता हा लॉन्ग क्वेश्चन आहे 4 मार्काचा, 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की गिव द नेम ऑफ ब्लड सेल्स विच इज अमीबॉइड इन नेचर. त्याचं सिंपल उत्तर आहे, ल्युकोसाइट्स आर अमीबॉइड इन नेचर. हे 1 मार्काला त्याचं वेटेज आहे. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेला होता की गिव दी एनी 4 एक्झाम्पल ऑफ अमीबॉइड ब्लड सेल्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स हे 2 प्रकार आहेत डब्ल्यूबीसीचे, आणि त्यामध्ये 5 एकूण न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. यापैकी आपल्याला 4 फक्त नावं लिहायची आहेत. नावं लिहायची आहेत म्हणजे 2 ओळीमध्ये आपल्याला ही नावं लिहितात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1 ओळीमध्ये देतोय आपण, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 ओळीमध्ये देतोय. आता राहिलं 1 अमीबॉइड सेलचं फंक्शन, तुम्हाला न्यूट्रोफिल्स असेल, बेसोफिल्स असेल, ऍसिडोफिल्स असेल, लिम्फोसाइट्स असेल, मोनोसाइट्स असेल, कोणत्याही 1 सेलचं फंक्शन लिहायचंय. 4 मार्काचा प्रश्न 4 ओळीत सुद्धा नाही, 3 ओळीत त्याचं उत्तर चाललंय आणि यू विल गेट द फुल मार्क. पूर्वी असं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला आता पूर्वीपासून सांगतोय की बायोलॉजीमध्ये मार्क्स घेणं हे सोपं आहे, फक्त आपल्याला स्किल प्रमाणे उत्तरं लिहावं लागणार आहेत. तुम्ही तुमच्या उत्तराचं स्किल डेव्हलप करा, कारण अत्यंत सोपे प्रश्न लांब आहेत, मात्र उत्तरं हे 3 ते 4 ओळीमध्ये आहेत. जरी ते लॉन्ग क्वेश्चन असतील तर लॉन्ग क्वेश्चनला घाबरू नका. लॉन्ग क्वेश्चन मध्ये अनेक प्रकारचे प्रश्न मिक्स करून विचारलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळे वेटेज आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून त्याची उत्तरं लिहा, यू विल गेट द फुल मार्क. आणखीन एक या संदर्भाने मला तुम्हाला सांगा वाटतं की मायनर मिस्टेक्स काय होऊ लागलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या. आपल्या 4 सेक्शनमध्ये आपण प्रश्नपत्रिकेला सामोरं जातोय, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. बरेच विद्यार्थी काय करतात की सेक्शन ए जो आहे, जो एमसीक्यूज आहे, पहिल्यांदा 2 एमसीक्यूज सोडतील, पुन्हा 3 एमसीक्यूज सोडतात दुसऱ्या पानावरती, आणि शेवटी 10 एमसीक्यूज सोडतात. ते 10 च्या 10 बरोबर आलेले असतात. विद्यार्थ्याला वाटतं माझे 10 एमसीक्यूज बरोबर आहेत, मला सरांनी सांगितले किंवा काही वाममार्गानं
त्यानं ते लिहिलेले असतील तर दहाच्या दहा ते बरोबर आहेत असं कन्सिडर करतात. मात्र तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या फ्रंट पेजवर ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही सोडवत आहात एनसीक्यू तोच ग्राह्य धरला जातो. म्हणून विद्यार्थ्यांना आग्रहाचं सांगणं आहे की एमसीक्यू चे उत्तर एकाच वेळेला आल्या ते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जे सोडलेले ते ग्राह्य धरले जातात. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही नवीन क्वेश्चन सुरू करत आहात तो नवीन पेजवर सुरू करा. तेही गाईडलाईन तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. काही विद्यार्थी काय करतात सेक्शन ए सोडवत असतानाच कुठून बाहेरून काही आलेला असेल चुकून तर ते सेक्शन ए मध्ये सेक्शन बी टाकतात आणि ते लिहितात. पुन्हा त्याच्या सेक्शन बी मधले दोन चार क्वेश्चन सोडवतात आणि नंतर पुन्हा सेक्शन सी मधले काही क्वेश्चन त्यामध्ये ऍड करतात. म्हणजे मिक्सिंग होतं, खिचडी म्हणतो त्याला आपण. यामुळे तुमच्या पेपरबद्दल एक्झामिनरच्या मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होते की या मुलांनी मनाने लिहिलेलं नाही कुठून तरी काहीतरी. विद्यार्थ्याबद्दल एक निगेटिव्ह तयार होते आणि मग तो एक्झामिनर हात आकडता घेतो. म्हणून माझं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवत आहात अगोदर सेक्शन ए असेल तर तो पूर्ण करा. 18 मार्काचा सेक्शन ए आहे ज्यामध्ये की एमसीक्यू आणि वन सेंटेन्स क्वेश्चन आहे. नंतर सेक्शन बी घ्या की सी घ्या डी घ्या जो घेताल तो कम्प्लीट करा. सेक्शन बी मध्ये 8 क्वेश्चन सोडायचे आहेत तो कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला सेक्शन डी घ्यायचा आहे का सी घ्यायचा आहे तो ऑर्डर बदलली तरी चालेल. मात्र पूर्ण सेक्शन सोडल्यानंतरच दुसरा सेक्शन घ्यावा असं माझं तुम्हाला सजेशन असेल. त्याचबरोबर बऱ्याच प्रश्नांमध्ये फिगर विचारले जात आहेत. फिगरला अनदेख करू नका कारण स्किल बेस्ड क्वेश्चन जे आहेत ऍप्लिकेशन आणि स्किल याला जवळजवळ आम्ही 28% वेटेज दिलेलं 28 मार्काचं. त्यामुळे डायग्रामला फुल वेटेज आहे आणि आपल्या बायोलॉजीमध्ये डायग्राम वर एखादा विद्यार्थ्यानं जर डायग्रामही काढत राहिला तरीही त्याला चांगले मार्क्स मिळतात. डायग्रामला फुल वेटेज दिलेला आहे त्यामुळे डायग्रामवर लक्ष द्या. डायग्राम काढायला सोप्या जातात, अवघड नाही आहेत आपल्या डायग्राम काही. आणि त्यामुळे या स्किल वापरून जर तुम्ही उत्तरपत्रिका लिहित गेलात तर तुम्हाला चांगली मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्र जे लॉंग क्वेश्चन आहे त्याला बिलकुल घाबरायचं नाही. आता लॉंग क्वेश्चन 1.5-2 पानाची उत्तरे लिहिण्याची गरज नाही. 4-5 ओळीमध्ये लॉंग क्वेश्चनची उत्तरं ही पुरेशी आहेत. फक्त प्रश्न समजला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम हा येतोय की प्रश्न समजत नाही, विद्यार्थी प्रश्न नीट वाचत नाहीत, अर्धवटच प्रश्नाची उत्तरं देत आहेत आणि मग तिथं कुठेतरी फसवेगिरी होते. आणि ऑर्डर जी आहे ती मेंटेन करा. त्यामुळे तुम्हाला मार्क चांगले मिळतील आणि एक्झामिनरवर तुमची चांगली छाप पडेल. ओके सर, एक क्वेश्चन स्टूडेंट से आ रहा है कि ओन लैंग्वेज में हम लोग पेपर लिख सकते हैं क्या? मतलब जैसे कि बोर्ड की टेक्स्ट बुक की जो लैंग्वेज होती है इसके अलावा हमारी खुद की कुछ लैंग्वेज यूज करके हम लोग पेपर लिख सकते हैं क्या? जैसे दिनकर पवार सर प्लीज आंसर दीजिए. दिनकर सर बोल रहे सर, या बाबती मध्ये आपण आपल्या क्वेश्चन पेपर वर मॉडल आन्सर जो आपल्याला तपासायला येतो प्रत्येकाला ते मॉडल आन्सर दिलं जातं त्याच्यावर एक नोट अशी असते की अल्टरनेटिव्ह आन्सर शुड बी ऍक्सेप्टेड. प्रश्न असा असतो की जो विद्यार्थ्यांनी त्यांच्या ओन लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालतं, त्यांचे वर्ड्स जरी वापरले तरी चालतात, फक्त त्या सेंटेन्सचा मिनिंग हा तो निघाला पाहिजे. त्या सेंटेन्सचा जो मिनिंग आहे जो एक्सपेक्टेड जो आन्सर असेल त्या आन्सरचा मिनिंग त्याच्यामध्ये जर निघाला तर त्याच्या लँग्वेजला काही प्रॉब्लेम नाही आहे. दे कॅन राईट इन द ओन लँग्वेज, फक्त मिनिंग बदलता कामा नये. मिनिंग हा तोच राहिला पाहिजे, हा एकमेव पार्ट त्याच्यामध्ये येतो. बाकी याच्यात आन्सर्स मुलं आपल्या ओन लँग्वेज मध्ये लिहू शकतात, त्याची काही गरज नाही आहे. आता बावने सरांनी जो एक प्रश्न केला की खूप चांगली त्यांनी एक माहिती दिली की आता जे जे क्वेश्चन्स आहेत ते स्प्लिट करून आलेले आहेत, की मार्क्स आता एकच असा वन सेंटेन्स राहिलेला नाही आहे. मेजॉरिटी जे क्वेश्चन्स लॉंग क्वेश्चन्स येतात 3 मार्क्स ऍज वेल ऍज 4 मार्क्स ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये आता त्यांनी 1, 2, 3, 4 असं 1 मार्क्सला एक डेफिनेशन देन स्ट्रक्चर देन फंक्शन असं त्यांनी विचारलेलं आहे. पण काही जे प्रश्न आहेत काही जे क्वेश्चन्स आहेत हे अजूनही जुन्या पद्धतीने 4-2 क्वेश्चन्स प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या वर्षी बघायला मिळाले, परवाच्या परीक्षा बघायला मिळाली आम्हाला, ऑक्टोबरची जी काही जून मध्ये झाली परीक्षा त्याच्यामध्ये, की तसे जे क्वेश्चन्स येतात त्या क्वेश्चन्सच्या रिलेटेडमध्ये की ऍज पर मार्क्स मुलांना लिहिता आलं पाहिजे की एकच क्वेश्चन हा 2 मार्काला येतो, तोच क्वेश्चन 3 मार्काला येतो, तोच 4 मार्काला येतो. तर 2 मार्कासाठी काय लिहायचं, 4 मार्कासाठी काय लिहायचं आणि 3 मार्क्ससाठी काय लिहायचं
याच्या बाबतीमध्ये थोडस क्वांटिटी न घेता क्वालिटीला जास्त महत्व दिला पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय असतं की एखादा आन्सर देत असताना की जो काही प्रश्न विचारला असेल त्याच्या पोझिशन किंवा तो घडणारी त्याची लोकेशन याच्याबद्दल एखादा पॉईंट असला पाहिजे. त्याच्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड तर जर 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर एका सेंटेन्समध्ये स्ट्रक्चर आला पाहिजे. 3 मार्क्सचा असेल तर 2 ते 3 सेंटेन्समध्ये स्ट्रक्चर एक्सप्लेन झाला पाहिजे. 4 मार्क्सचा असेल तर त्याचा स्ट्रक्चर आणखीन एखाद्या सेंटेन्समध्ये तो वाढला पाहिजे, म्हणजे 3-4 लाईन्समध्ये. नंतर त्याच्या बाबतीत येतो तो हा जो झाला त्याच्यावर की त्याचे फंक्शन्स काय आहेत किंवा त्याचा पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक, त्याचा जो प्रश्न विचारला त्याचा आणखीन एखादा पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक आहे का. त्याच्यानंतर डायग्राम मध्ये एक्झाम्पल्स असे हे ठोकताळे त्याचे जे आहेत, म्हणजे त्याचा आला तो कुठे पोझिशन लोकेशन पहिला पॉईंट, दुसरा स्ट्रक्चर, देन त्याच्या पिक्युलॅरिटीज काय असतील, तर त्याचे सिग्निफिकन्स किंवा फंक्शन काय असेल, तर किंवा एक्झाम्पल ऑर डायग्राम, दोन्हीपैकी एक जनरली ते विचारली जाते की हे स्कीम ऑफ मार्किंग मध्ये काही क्वेश्चन्स तसे 3 आणि 4 मार्क्समध्ये आपल्याला असणार आहे. तर कुठलाही स्ट्रक्चर खूप पेजवर न लिहिता ते 2 ते 3 लाईन्समध्ये स्ट्रक्चर संपून त्याचा थोडक्यात फंक्शन की हे पॉईंट फंक्शन पण आला पाहिजे, स्ट्रक्चर पण आला पाहिजे, असेल तर त्याचा पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक पण आला पाहिजे, त्याचे लोकेशन पण आलं पाहिजे, आणि असे एक्झाम्पल्स असतील तर एक्झाम्पल्स असलेच पाहिजे. कारण बायोलॉजी म्हटल्यानंतर डायग्राम नंतर जो महत्वाचा पार्ट येतो की त्याचा तो एक्झाम्पल्सचा येतो की एक्झाम्पल हा असलाच पाहिजे की त्याला हाफ 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 मार्क किंवा त्याचा एक 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 मार्क असं डिस्ट्रीब्युशन होतं की एकच त्यातला जो मुद्दा आहे तो एक्सप्लेन जास्त न करता किंवा स्ट्रक्चर जास्त एक्सप्लेन न करता, गरजेपेक्षा जास्त फंक्शन न लिहिता की प्रत्येक पॉईंट कव्हर होईल, स्ट्रक्चर कव्हर होईल, फंक्शन कव्हर होईल त्याचा 1-2 मध्ये. आणि एक दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे सर बायोलॉजीमध्ये, लॉंग क्वेश्चन्स असतील किंवा डायग्रामचा जो प्रश्न आता भावने सरांनी सांगितला त्याच्याशी रिलेटेड की इम्पॉर्टंट आणि हा लेस इम्पॉर्टंट असं काहीही नसतं. एनी 4 लेबल्स, एनी 3 लेबल्स मध्ये कुठल्या काही लेबल्स असत नाही, किंवा पॉईंट जर असतील, फंक्शन्स असतील तर एनी 2 फंक्शन्स, एनी 3 फंक्शन्स. मुलांनी असं समजून घ्यायचं नाहीये की हा फंक्शन महत्वाचा होता किंवा हा स्ट्रक्चर माझा पॉईंट राहिला असं काही घ्यायची गरज नाहीये, किंवा हा लेबल असायलाच पाहिजे होता असं काही घ्यायची गरज नाहीये. एनी 3 लेबल्स आपण ज्यावेळेस म्हणतो तो कुठलाही लेबल चालतो, तो महत्वाचा बिनमहत्वाचा असत नाही. एव्हरी वन कॅरी सेम वेटेज, तेच फंक्शनच्या बाबतीमध्ये आहे. काही रोल्स असे जे गिव्ह द रोल्स ऑफ, गिव्ह द फंक्शन्स ऑफ, गिव्ह द सिग्निफिकन्स ऑफ, असे जे प्रश्न जर 2 मार्कासाठी जर पडले तर एनी दॅट इज द फंक्शन्स हे चालतात. त्याचा आपल्या टेक्स्टबुकमध्ये जर जास्त दिले असतील तर एनी 4, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जर खूपच शॉर्ट मध्ये त्याचा सिग्निफिकन्स दिला असेल तर एनी 2 फॉर 2 मार्क्स ऍज पर दॅट इज द टेक्स्टबुक. हे आपण जनरली मॉडल पेपर, मॉडल क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये आपण आन्सर मध्ये ते फॉलो करतो की जर आज पर बुक्स मध्ये कुठे दिले त्याच्यावर. मॅडम थोड्या सर, हो मॅम, मॅम त्याच्यावर बोलू द्या. मॅम तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, प्रणव पाटील नावाचा विद्यार्थी आहे, त्याचा प्रश्न आहे न्याय मॅडम साठी, एमसीक्यूज कसे लिहायचे. म्हणजे मी सांगतो की फिजिक्स मध्ये काय आहे की ऑप्शन लिहायला पाहिजे सी, त्याचं उत्तर आहे समजा होल्ट मीटर, तर सी करून होल्ट मीटर लिहायला पाहिजे. तर काही मुलांना कन्फ्युजन असं आहे की तो जो काही एमसीक्यूचा क्वेश्चन दिला, क्वेश्चन लिहून ऑप्शन लिहून आन्सर लिहायला पाहिजे का, प्रॉपर तुम्हाला गाइडन्स करायचे. थँक्यू सर. आता प्रश्नपत्रिकेत एक नवीन वाक्य आलेलं आहे यावेळेस, इट इज मॅन्डेटरी टू राईट द अल्फाबेट of the correct option along with a set of words which mark the answer. म्हणजे फक्त ऑप्शन जो आहे, समजा ए ऑप्शन आहे किंवा एखाद्या प्रश्नातलं उत्तर बी आहे, बी आणि त्याच्या समोरील शब्द हे सगळं तिथे आलं पाहिजे त्या वाक्यात. प्रश्न लिहायचा नाही आहे परत. आतापर्यंत इन्स्ट्रक्शन होती पण कंपल्सरी, मॅन्डेटरी या अर्थाचा एकही शब्द नव्हता जो आता प्रश्नपत्रिकेत दिसणार आहे. त्यानंतर मला अजून एक मुद्दा सांगावासा वाटतो. मगाशी 1.5 मार्काचे 2 होतात, हे आता प्रश्न वाईज होणार नाहीत, हे सेक्शन वाईज होणार आहेत. त्या सेक्शनला जाऊन मग त्या 1.5चे 2 होतील, त्यामुळे पूर्वीसारखं 1.5चा 2 सहजी होत नाही. तिसरी गोष्ट मला लेबलिंगच्या बाबतीत अशी सांगायची आहे की मगाशी सर जे म्हणत होते तर त्याच्या बाबतीत पण अप्रोच मध्ये फरक दिसतो. म्हणजे डायग्राम काढायला विद्यार्थ्यांना न सांगता त्याची लेबल मास्क करून
तिथे एनी थ्री नाही येणार, ऑल फोर ए बी सी डी असं सुद्धा विचारता येईल. पुस्तक समोर घेतल्यावर पान पेज थ्री वर टीएस ऑफ अँथर याच्यात दोन लेबल्स आहेत, एका डायग्रामला एकच लेबल आहे 1.4b. मग तिथे तो लेबल विचारण्यासारखं काही नाहीच आहे, तिथे वरच्या डायग्राम मध्ये 4-5 लेबल आहे. पण तिथे टॅपेटमला ए, स्पोरोजिनस टिश्यूला बी आणि एंडोथिशियमला जर सी दिला असेल तर विद्यार्थ्यांना ही मुभा नाही, ते त्यांनी एनी थ्री लेबल्स करावे. त्यांना इथे नेमकेपणानेच ते तयार करायचे आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा अप्रोच बदलायला लागणार आहे. तसंच या अँथर किंवा आपण स्पायनल कॉर्ड सरांनी मगाशी उदाहरण घेतलं होतं, टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड घ्या किंवा टीएस ऑफ अँथर घ्या, जे सिमेट्रिकल डायग्राम आहे त्याच्यात फक्त अर्धा भाग डायग्रामचा पेपर मध्ये छापून येईल आणि कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट, हा एक नवीन अप्रोच आपल्याला डायग्राम मध्ये दिसू शकेल. किंवा सिक्वेन्स आहेत, स्पोरोजेनेसिस, गॅमिटोजेनेसिस मध्ये स्पर्मिओजेनेसिस आहे, क्रोमोझोमचे स्ट्रक्चर आहे, किंवा मेंडलिझमचे चार्ट आहेत. हे जे डायग्राम्स आहेत, हे जे इथे दिलेले आहेत, यांच्यातले लेबल्स पूर्ण करणं याच्यासाठी डायग्रामच्या फोटोकॉपी झेरॉक्स काढून आणायच्या, त्याच्या सगळ्या लेबल्सला व्हाइटनर लावायचा किंवा आईला सांगायचं ते करून द्या, आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायची की प्रत्येक पुस्तकातला डायग्राम हा तुम्हाला लेबल सकट माहिती हवा, तर तुम्हाला जवळजवळ 17-18 मार्क हे हातचे मिळू शकतात. एक क्वेश्चन आहे मॅडम मध्ये, एक मुलांना लहान क्वेश्चन आहे, हे जे लेबलिंग वगैरे आहे डायग्राम, ते पेनने काढायचं की पेन्सिलने काढायचं, असं काही रूल आहे का बायोलॉजी साठी? जर्नल पुरता आहे, जर्नल पुरता पेन्सिलने काढावा, पण पेपर मध्ये कोणी ते बदलू नये अशी जर डाऊट असेल किंवा एक विद्यार्थ्याच्या मनात शंका असेल की नाही, तर ते काढू शकतात बॉल पेनने. तिथे काही असं कंपल्शन नाहीये की त्यांनी पेन्सिलनी, बोर्डात फक्त कलर्ड पेन्स वापरायला परवानगी नाहीये. पेन्सिल वापरली तरी चालेल, पेन्सिल चालेल, आणि सेफ वाटण्यासाठी बॉल पेन वापरलं तरी चालेल. डायग्राम काढण्यासाठी बॉल पेन नाही चालणार, फक्त लेबल लिहिण्यासाठी त्यांनी पेन वापरायचं किंवा पेन्सिल वापरायची. पण आता डायग्राम कडे लक्ष देताना सर, इथे एक मी अजून उदाहरण देऊ इच्छिते. त्यांना जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये पेज 87 आहे आणि त्याच्यात जरा ती डायग्राम बघितली की भीती वाटण्यासारखी वाटते, पण त्याच्यात लेबल न विचारता त्या स्टेप्स मध्ये, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हटलंय, ट्रान्सलेशन कशाला म्हटलंय, तर त्या बाणाकडे तोंड करून ए बी, मग ती प्रक्रिया काय आहे हे सांगायचं असू शकेल विद्यार्थ्यांनी. मग तिथे आकृती नाही विचारलेली, पण नक्की कोणत्या प्रकारची रिएक्शन घडती आहे हे निश्चित त्यांना माहिती हवं. डायग्रामची तयारी बसून करायला लागणार आहे, आणि त्याच्यात त्यांना रिलॅक्सेशन म्हणून डायग्राम केलं तरी चालणार आहे. म्हणजे चेंज ऑफ वर्क इज रेस्ट या पद्धतीने वाचून कंटाळा आला की मग डायग्राम करायला घ्यायचा, अशा पद्धतीने डायग्राम पण होईल, अभ्यासही होईल, रिलॅक्सेशन होईल. लॉंग आन्सर क्वेश्चन्सच्या विषयी मी चर्चा ऐकताना असं ठरलं मागे की पूर्वी बार्टर सिस्टम होती, 4 मार्काला 8 पॉईंट, आता तसं नाही आहे, आता थॉट प्रोसेसला मार्क आहेत, त्यामुळे बौद्धिक प्रक्रिया घडते ज्याला मार्क नाही दिसत नाहीयेत, पण त्या दोन ओळीच्या उत्तरात त्या बौद्धिक प्रक्रियेचे सुद्धा मार्क आलेले आहेत. म्हणजे दोन ओळी आणि 4 मार्क असं काही त्रैराशी कोरलेलं नाही, तुमच्या विचार प्रक्रियेतनं तुम्ही त्या दोन ओळींपर्यंत आलायत आणि त्या बरोबर असतील तर तुम्हाला सगळे मार्क मिळण्याचा हक्क राहतो. धन्यवाद सर. एक मिनिट. धन्यवाद मॅडम. सर एक अजून मध्ये लहान क्वेश्चन आहे की जे बोर्ड मध्ये पेपर सेटिंग होते, म्हणजे क्वेश्चन्स कुठून येतात? म्हणजे एक असा प्रश्न आहे, मुलांना असं वाटतं की आम्ही फक्त एक्सरसाइज वाचली तर चालेल की पुस्तकामध्ये जे चॅप्टर असतं मधून मधून पण अभ्यास करायचंय, किंवा पुस्तकापेक्षा दुसरी पण बुक आपल्याला वाचावी लागणार, असा एक जो प्रश्न आहे मुलांमध्ये, ते जरा क्लिअर होईल तर मुलांना जरा चांगलं वाटेल. येस, पहिली गोष्ट पेपर सेटरला त्याच्या शब्दात प्रश्न विचारण्याची मुभा आहे, ते ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे की नाही
हे स्क्रुटिनीला ठरतं पुढे की ते प्रश्न पेपर म्हणजे पेपर सेट होऊन गेल्यावर स्क्रुटिनी म्हणजे छाननी आणि ती थरोली केली जाते बोर्डाकडनं तेव्हा त्याच्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक मॅटरचे प्रश्न हे सगळे बदलले जाऊ शकतात अख्खा पेपर सुद्धा बदलला जाऊ शकतो त्यामुळे सेटिंगला गेलेला पेपरच फायनल असं अजिबात नाही बोर्ड एका वेळेस 9-9 सेट तयार ठेवतं आणि सिलॅबसवर 9 सेट तयार केल्यावर काय महत्वाचं आणि काय महत्वाचं नाही असं उरतच नाही सगळे युनिट्स इक्वली महत्वाचे प्रश्न विचारताना आता कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंगवर मला प्रश्न विचारायचा असेल तर पुस्तकात दिलेला प्रश्न वेगळा असू शकतो मी माझ्या भाषेत एक कांगडी घेऊन एक काश्मीरी मुलगी बसली आहे बंद खोलीत आणि थोड्या वेळाने तिला चक्कर येऊ लागते तर काय कारण पुस्तकात गराज रमेश असं उदाहरण दिलेलं आहे कन्सेप्ट तीच आहे शब्द आणि प्रसंग बदलून उत्तर मात्र तेच राहणार आहे पेपर सेटरला पेपर सेट करण्याची सिलॅबसच्या दायऱ्यात राहून मुभा आहे मॅटर पुस्तकातल्या कुठल्या पानावर आहे हे मॉडेल आन्सरवर सेटिंगच्या वेळेस देणं बंधनकारक आहे पुस्तकाच्या बाहेरचं येत नाही या वर्षी पुरत कॅन यू टेल फॉर युअर इन्फॉर्मेशन हे जे बॉक्सेस मध्ये दिलेत हे अगदी शेवटी तयार केलं तरी चालेल पण मुख्यतः बाकी मॅटर कॅन यू टेल इंटरनेट माय फ्रेंड यूज युअर ब्रेन पॉवर डू यू नो पण डू यू नो हे इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे डू यू नो हे वाचायचं आहे बाकी काही नाही वाचलं तरी चालणार आहे सर मॅडम एक्सरसाइज काही मुलं असं सांगतात की आम्ही फक्त एक्सरसाइज मधले क्वेश्चन करून गेलो तरीही जास्त मार्क्स पडतील का त्यापैकी जास्त प्रश्न येतील का की मॅडम सर तुम्ही एक्सरसाइज किती जागरूकपणे करता याच्यावर अवलंबून आहे कारण एक्सरसाइज मधला प्रश्न आहे उत्तर तेच ठेवून शब्दांचं जर रचना बदलली तर ती आपल्याला कळणार आहे का आणि मग आपण ते अप्लाय करू शकणार आहोत का असं बंधन पेपर सेटरला नाही ना की त्यांनी हा पण जे आपल्या पुस्तकांमागे एक्सरसाइज दिलेले आहेत ते 80% कव्हर करतात डेफिनेटली 80% ते कव्हर करतात पण आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण ऍज अ मला जर उद्या पेपर सेटिंग साठी बोलवलं तर मला या नर्वस कोऑर्डिनेशन चॅप्टरवर अख्खा मेंदू काढायला देणं शक्य नाही त्याला वेळ खूप जाईल विद्यार्थ्यांचा तर मला एक दोन ट्रिकी प्रश्न असे दिसतात इथे सर की जे मी विचारू शकते किंवा जे एक छान विद्यार्थ्यांची बुद्धिमत्तापणाला लावून उत्तर ज्याचं काढायला लागेल ते म्हणजे हे जे चार्ट्स आहेत या चार्ट्सला मॅच द फॉलोईंग फिल इन द ब्लँक या पद्धतीने यांच्याकडे बघणं दुसरं ट्रान्समिशन ऑफ नर्वस इम्पल्स वर सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक या नर्वसची माहिती दिली तर अभ्यासाचा एक भाग म्हणून दोन कॉलम करा आणि त्याच्यात सिम्पथॅटिक पॅरासिम्पथॅटिकची तुलना करा किंवा नर्वस इम्पल्स कंडक्शनच्या बाबतीत किंवा इथे सर पेज 208 वर हार्मोन्सचे दोन माहिती दिलेली आहे मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन आणि त्या दोन पद्धतीत मी नेहमी एक साधं उदाहरण देऊ इच्छिते मुलांना की पहिली जी केस आहे तिथे जो हार्मोन आहे तो रिसेप्टर सेल मेम्ब्रेनला आहे आजोबांचे मित्र आले तर आजोबा गेट पशी थांबून त्याच्याशी गप्पा मारतात आणि आत्न चहा येऊ द्या असं म्हणतात ही तुलना इथे करता येईल आणि दुसरी जी आहे तिथे तो जो हार्मोन आहे तो केंद्रकात न्यूक्लियस मध्ये जाऊन काम करतो आजीची मैत्रीण आली तर ती स्वयंपाकघरापर्यंत जाते आजी स्वयंपाक करता करता तिच्याशी बोलते इतक्या साध्या पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं सगळं तर त्यांना अभ्यास करणं सोपं जाईल म्हणजे त्यांना स्वतःच्या आयडियाज स्वतःच्या कल्पना वापरून इथे सगळं करायचं आहे आणि पान 188 वर मगाशी मी सांगता सांगता राहिले आणि डीपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन हे दोन पॅरेग्राफ आहेत तर मला नक्की डीपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन हे डिस्टिंग्विश बिटवीन याच्यात विचारता येऊ शकत किंवा मिक्स नर्व स्पायनल नर्व यातलं कम्पॅरिझन अगदी दोन मुद्द्यात
पण असे ट्रिकी प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार केलं तर हा एक प्रकारे सीईटी आणि नीटचा पण अभ्यास होईल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मुकेश सर, काही प्रश्न आहेत आपल्याकडे? सर, दिनकर पवार सर काही सांगताय? बोला सर. हा सर, आता थोडस माझं हे करता का, थोडं स्क्रीन शेअर करता? आता थोड्या वेळ जी चर्चा झाली आपली त्याच्यावर मी थोडस स्क्रीन शेअर करून मुलांना थोडस माहिती द्यायची आहे. मला मिस रिन्स सॉरी डिसेबल पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग मला नाही करता येत आहे. पार्टिसिपंट स्क्रीन शेअर करू शकत नाही आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज क्वेश्चन नंबर वनचा जो पार्ट म्हटला आणि त्याच्यानंतर जो सब क्वेश्चन आहेत. शेअर करा सर स्क्रीन, आता करू शकता पोस्ट केलं. हो सर, हो सर, हो सर. सर आता थोडासा मुलांना जो मॅडमना जो प्रश्न विचारला, मॅडमनी जो सांगितला की सर सांगताना मुलांना एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की क्वेश्चन नंबर लिहिताना मुलं की पहिल्यांदा त्यांचा सेक्शन लिहिणं हे गरजेचं आहे की कुठल्या सेक्शन ते सॉल्व्ह करतायत. सेक्शन नंतर त्यांचा हा क्वेश्चन नंबर येणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे की कुठला क्वेश्चन ते सॉल्व्ह करतायत. आणि त्याच्यानंतर हा वन एमसीक्यूचा जो प्रश्न होता की एमसीक्यू वन आहे त्याचा हा अल्फाबेट मॅडमने सांगितला तसा हा ए आणि त्याचा आन्सर असेल तो त्याचा पुढचा जो ऑप्शन जो असेल एबीसीडी मधला तो ऑप्शन एच वन. आता हा हिस्टोनचा हिस्टोन 1 2 3 4 याचा तो होता. त्याच्यानंतर आता हा बी त्याचा जो ऑप्शन दिलेला क्वेश्चन पेपरमध्ये तो पूर्ण ऑप्शन लिहायचा मुलांनी आणि हा अल्फाबेट लिहायचा इकडे त्याचा नंबर असं 1 2 3 4 हे 10 पर्यंत मुलांनी पूर्ण लिहायचे. लक्षात म्हणजे मुलांना हा एक सोपा पार्ट असा होतो की पूर्ण सेंटेन्स लिहायची गरज नाहीये. त्याचा तो सब क्वेश्चन जो असेल तो 10 असणार आहेत क्वेश्चन नंबर 1 मध्ये रोमन मध्ये 1 to 10 तर तो रोमन मध्ये 1 त्याच्या पुढे त्याचा जो ऑप्शन असेल ते ए आणि ए च्या पुढे जे काही लिहिलेलं असेल ऑप्शन तो पूर्ण मुलांनी लिहून काढायचा. तर अशा प्रकारे तो लिहायचा पार्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांनी आता हा तो कॉमन झालेला एक पार्ट आहे तो अनेक वर्षापासून की एकापेक्षा जास्त वेळेस जर हा क्वेश्चन वेगवेगळ्या पेजेसवर मुलांनी तो अटेंड केलेला असेल त्याच्यावर तर जो पहिला असेल तर तो गृहीत धरला जातो नंतरचे कन्सिडर केले जात नाही. किंवा मुलांनी एकापेक्षा जास्त वेळेस जर कट केला असेल एच वन एस टू लिहिला एस टू ए तो कट केला एस टू बी लिहिला कट केला आणि शेवटी एच वन लिहिला असेल तर दॅट शुड नॉट बी कन्सिडर्ड. असं कन्सिडर करता येत नाही. जर चुका अशा भरपूर झाल्या असतील तर मुलांना एक सोपा मार्ग आहे की पूर्ण जो सॉल्व्ह केलेला आहे तो आन्सर शीटवर त्यांनी पूर्ण रेष मारायची आहे तो कॅन्सल करायचा आहे आणि नेक्स्ट शेवटी क्वेश्चन आन्सर शीटच्या शेवटी परत एकदा त्याला जे लिहायचं असेल ते पूर्ण क्वेश्चन्स लिहून काढायचे अगोदरचे पूर्ण त्यांनी स्वतः कॅन्सल करायचे आहे आणि शेवटी कुठेतरी लिहून काढायचे ते दॅट विल बी कन्सिडर. म्हणजे 2-3 ठिकाणी तो तसाच ठेवून तो चालत नाही. फर्स्ट टाइमला तो केला पाहिजे या सगळ्या सब्जेक्टसाठीच तो रूल आहे. त्याच्यानंतर आत्ताच तो मॅडमनी जो एक क्वेश्चन सांगितला की हा डीएनए त्याच्यानंतर हा आरओ दाखवून हा एमआरएनए त्याच्यानंतर आरओ दाखवून हा पॉलीपेप्टाइडचा जो काही सेंट्रल रोमा प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट होता पहिलाचा प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. सेकंड असेल तर त्याला आपण ट्रान्सलेशन हा पार्ट घेतो पण त्याला आपण ए दिला आणि आयडेंटिफाय ए असा पार्ट दिला असेल तो एक मार्काचा आहे म्हणून आपण एकच दिलेला आहे. कारण एक मार्काचा क्वेश्चन असेल तर त्याचा एकच आन्सर असतो एकाच सेंटेन्समध्ये आन्सर दिला पाहिजे की त्याच्यापेक्षा जास्त डिस्क्रिप्शन आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स म्हटला की तो वन सेंटेन्स मध्येच असला पाहिजे. तो हाफ करेक्ट हाफ दॅट इज रॉंग असा होऊ शकत नाही. एकतरी तो करेक्ट असेल किंवा तो रॉंग असेल. एक तर मार्कासाठी तो एकच सेंटेन्स मध्ये तो लिहायचा आहेच त्याच्यावर. आणि परत आता जो मॅडमनी क्वेश्चन सांगितला की डायग्राम मध्ये हाच एक्झाम्पल मॅडमनी सांगितला होता की जो टी एस ऑफ अँथरचा की त्याच्यामध्ये आता हा ए बी सी डी असे जे दिलेले असतात टॅपेटम स्पोरोजिनियस सेल आणि असे जे सेल्स आहेत ते एबीसीडी आयडेंटिफाय एबीसीडी असाच तो डायग्राम येणार आहे. आणि सब क्वेश्चन देताना फॉर एक्झाम्पल असा हा क्वेश्चन नंबर 8 मध्ये आणखीन एक मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की व्हाइल रायटिंग दॅट इज द आन्सर की क्वेश्चन नंबर 8 त्यांनी आन्सर शीटमध्ये लिहिला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायला घेतला आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये 1 आणि 2 असे दोन सब क्वेश्चन्स असतील तर 1 लिहून त्याच्यावर लिहिला पाहिजे की गिव्ह दॅट इज द रोल्स ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स. आता पहिला आपण जर थायमोसिन असा जर विचारला असेल तर 1 लिहून थायमोसिनचा त्यांनी आन्सर दिला पाहिजे 2 लिहून त्यांनी हा एचसीजीचा लिहिला पाहिजे. कारण क्वेश्चन नंबर 8 टाकून त्यांनी असे कंटिन्युअस दोन्ही आन्सर लिहायचे नाहीये. कारण त्यांना 1 आणि 2 मध्ये लिहिला असेल तर 1 आणि 2 म्हणजे क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन हे मुलांनी प्रॉपरली लिहूनच त्याचा आन्सर पुढे लिहिला पाहिजे की विनाकारण क्वेश्चन नंबर न टाकता किंवा असं बरेच वेळेस त्याचं घडतं की आन्सर मुलं लिहून ठेवतात
आणि कुठल्या क्वेश्चनचाही आपल्याला आयडेंटिफाय करावा लागतं. तो काही पेपर सेटर लिहिणार नाही की क्वेश्चन पेपर नंबर कुठला आहे त्याचा. तो म्हणून मुलांनी क्वेश्चन नंबर प्रॉपरली लिहूनच आन्सर लिहायला सुरुवात केला पाहिजे. सब क्वेश्चनचे आन्सर सब क्वेश्चनच टाकूनच त्याचा आन्सर लिहिला पाहिजे. हा एक पार्ट थोडासा लक्षात घेऊन द्यायचा होता सर. बस कंटिन्यू करा सर तुम्ही. धन्यवाद सर. ओके सर. आता सर काही मुलं असं आहेत की ज्यांनी म्हणजे स्टार्टिंग पासून अभ्यास केलेला नाही आणि आता ते विचार करतायत चांगले मार्क्स घेण्यासाठी, तर असं काही आहे का की काही चॅप्टर्स आपण ड्रॉप करू शकतो आणि फक्त एवढे चॅप्टर केले तरीही 50% 60% मार्क्स घेऊ शकतो, असं काही गायडन्स कोणी देऊ शकतो तर अपेक्षित असेल मुलांकडून शेवटच्या महिन्यात. हा शिंगणे सर. ओके धन्यवाद सर. शिंगणे सर बोला सर. माईक चालू करा सर. शिंगणे सर. ओके ओके सर झाला सुरू. ओके हा तर याच्या आधीचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न होता सीबीएसई पॅटर्न. सीबीएसई पॅटर्न म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स कमी होते, त्यामध्ये आर्स कमी होते आणि कंपल्सरी क्वेश्चन जास्त होते. आता लास्ट इयर पासून आपला पॅटर्न बदलला. पॅटर्न बदलला म्हणजे नेमकं काय केलं, बी सेक्शन मध्ये 12 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला 8 सोडवायचे आहे, सी सेक्शन मध्ये 12 क्वेश्चन पैकी परत 8 सोडवायचे आहे आणि डी सेक्शन मध्ये 5 पैकी 3 सोडवायचे आहे. याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही जो डिफिकल्ट टॉपिक आहे ते जर सोडून दिले किंवा तुम्ही आता वेळेच्या अभावामुळे तुम्ही करू शकले नाही, तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर तो पूर्णतः सोडले तरी चालेल. कारण आर असल्यामुळं काही तुम्हाला पूर्ण सेक्शन मिळणार आहे. आर क्वेश्चन्स असल्यामुळं तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा लॉस होणार नाही आहे. जरी चॅप्टरचा चॅप्टर सोडला तरी कारण तो क्वेश्चन ट्रॅप होणार आहे आर मुळे. दुसरं आहे पेपर सेटर असतात, त्या पेपर सेटरला स्टेट बोर्डचं बुक दिलं जातं पेपर सेटिंग साठी. दुसरं बुक दिलं जात नाही, प्रायव्हेट ऑथरचं बुक दिल्या जात नाही, स्टेट बोर्ड स्वतःच बुक प्रोव्हाइड करतं सेटरला. मग याचा अर्थ असा होतो की जो कुठला पेपर सेट होत असेल तो स्टेट बोर्ड होतो. तिसरी महत्वाची गोष्ट की जे एक्झरसाइज दिलं जातं बॅक साईडला तसेच्या तसे क्वेश्चन विचारणं अपेक्षित नाहीये किंवा ते अपेक्षित ठेवणंही चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण ती गाईडलाईन आहे, त्या प्रकारचे क्वेश्चन्स येतील. आधीचा पॅटर्न होता अवेलेबल डायग्राम, आता त्या डायग्राम मध्ये लेबल विचारायची पद्धती बदललेली आहे. तुम्हाला एबीसीडी ऑप्शन दिला जाईल किंवा त्या लेबल दिला जाईल त्याचं फंक्शन विचारला जाईल. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झरसाइज मध्ये पाहायला मिळणार नाहीत. पण तो जो सेटर आहे त्या सेटरच्या माइंड मधून नवीन क्रिएशननी क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्हाला जो क्वेश्चन पाहायचे आहेत ते कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन पाहायचे आहेत, त्यात ती जी थेरी आहे त्या थेरीचा कन्सेप्ट पाहायचा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आधीचे जे आन्सर्स होते ते लॉंग आन्सर डिस्क्रिप्शन खूप लिहावं लागायचं. आता डिस्क्रिप्शन खूप लिहायची गरज नाही आहे. जसं 2 मार्क्सचा जर क्वेश्चन, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, विच पार्ट ऑफ ब्रेन रिलेटेड विथ व्हायटल फंक्शन्स ऑफ बॉडी अँड व्हॉट आर दीज व्हायटल फंक्शन्स. आता मला सांगा विच पार्ट ऑफ ब्रेन कंट्रोल व्हायटल फंक्शन ऑफ बॉडी, त्याचं मेडुला ऑब्लॉन्गाटा आन्सर आहे, म्हणजे त्याला 1 मार्क्स आहे. आणि विच आर दीज व्हायटल फंक्शन्स म्हटलं तर सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन आहे, म्हणजे 1/2 मार्क्स त्याला आहे. म्हणजे किती लाईन मध्ये आन्सर झालंय, 2 लाईन मध्ये. इथे कुठे जास्त लिहायचा प्रश्न आला नाही. क्वेश्चन्स जे आहे त्या रायटिंग खूप भारूड लिहायची पद्धत बंद झाली आहे. अॅक्युरेसीवर जास्त महत्व आलेलं आहे नवीन पॅटर्न नुसार. आता मी तर असा एक पेपर पाहिला होता की ज्यांनी फक्त 10 पेजेस लिहिलं होतं आणि त्याला आउट ऑफ आउट मार्क्स पडले होते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आन्सर सांगतोय, एक गोष्ट सांगतोय, आधीची जी आन्सर शीट असायची बोर्डची ते 32 पेजेसची असायची, आता 28 पेजेसची आली आहे. पेजेसच कमी केले आहे बोर्डने, याचा अर्थ रायटिंग मॅटर कमी झाला आहे. ओके सर. ओके सर. दुसरा एक क्वेश्चन आहे, मॅक्झिमम किती डायग्राम येतात एक्झाम मध्ये, म्हणजे कधी कधी का होतो स्पेशली क्वेश्चन, जसे की आता भावने सर उत्तर द्या, भावने सरला पण उत्तर प्रश्न आहे हा की भावने सर आता मुलं काय करतायत की बाबा फक्त ड्रॉ द लेबल डायग्रामवर क्वेश्चन येतो का, पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ द लेबल डायग्राम, किंवा प्रश्नामध्ये सुद्धा डायग्राम्स असतात
तर अशा मिळून किती मार्काचा मॅक्झिमम डायग्राम एक्झाम मध्ये येऊ शकता? या जे आपला क्वेश्चन पेपर आहे जो 98 मार्काचा काढला जातो त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 17 ते 18 मार्काच्या डायग्राम त्या क्वेश्चन पेपर मध्ये असतात आणि हा कंपल्सरी मध्ये आहे. विद्यार्थ्यांनी डायग्रामला अनदेखं करणं हे चुकीचं आहे. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या आणि डायग्राम जर व्यवस्थित काढल्या तर मॅक्झिमम मार्क डायग्राम मधून सुद्धा मिळू शकतात. काही काही 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर एखाद्या वेळेला 2 मार्क हे डायग्रामला दिले जातात आणि 2 मार्क हे डिस्क्रिप्शनला दिले जातात. 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 1.5 मार्क हा डायग्रामला दिला जातो आणि 1.5 मार्क हा डिस्क्रिप्शनला दिला जातो. म्हणजे हाफ वेटेज हे डायग्रामला आहे जर त्या प्रश्नामध्ये डायग्राम असेल तर. म्हणून डायग्रामला आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही. डायग्राम ह्या महत्वाच्या आहेत. जवळजवळ 17 ते 18 मार्काचे डायग्राम या विचारल्या जातात एका क्वेश्चन पेपरमध्ये. त्यामुळे डायग्रामकडे विद्यार्थ्यांनी आता इथूनही फावल्या वेळेमध्ये ज्यावेळेला तुम्हाला बोर होत आहे डायग्राम काढत बसायच्या आणि त्याची लेबलिंग ही सुद्धा चांगल्या प्रकारे जर तुम्ही पाहिली तर विल गेट दी मार्क. बेमडे सर को लिए क्वेश्चन है. बेमडे सर बेमडे सर आवाज आ रही है. सर बच्चे ये पूछ रहे हैं फिलहाल में कि हम लोगों को अभी कोई चैप्टर को मतलब ऐसा आप सॉल्यूशन दे सकते हो क्या किसी चैप्टर को रिमूव करें मतलब हम लोग ना करें तो चलेगा क्या? ऐसा कौन सा चैप्टर जो हार्ड लगता है आपके हिसाब से इसको नहीं किया तो भी चलेगा क्योंकि अभी भी 98 मार्क का क्वेश्चन पेपर आ रहा है. खाली पहला जो सेशन है वो कंपलसरी एमसीक्यूज और वेरी शॉर्ट आंसर बी सी डी तीनों के लिए ऑप्शन होते हैं. तो ऐसा एक आधा चैप्टर एक दो चैप्टर बताना है आपको कि उसको आपने अगर नहीं करते हो वो बच्चे के लिए हार्ड भी होता है तो भी आप अच्छा स्कोर कर सकते हो. बेमड़े सर आवाज आ रही है? बेमड़े सर आवाज येते? मैडम तुम्ही सांगू शकता? नेहा मैडम माझ्या मते आता जे चॅप्टर्स पोर्शन कमी केलेलं आहे ते चॅप्टर्स तर अगदी मस्ट आहेत. म्हणजे ते ऑप्शनला नाहीच टाकायचे. त्यानंतर जरी बॉटनी झुओलॉजी असं फारस डिस्टिंग्विशिंग उरलं नसलं तरी मग आपण भाषेच्या दृष्टीने किंवा लिखाणाच्या दृष्टीने जे जास्त हेवी चॅप्टर्स आहेत ते मग ऑप्शनला टाकायचा विचार केला तर त्याच्यात ह्युमन हेल्थ अँड डिझीजेस सारखा एक चॅप्टर टाकता येईल त्यांना. त्यानंतर मायक्रोब्स मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स तिथे एखादा चॅप्टर टाकता येईल. म्हणजे टाकता येईल म्हणजे माझं असं म्हणणं आहे ते शेवटी करा आधी महत्वाचे बाकीचे करा. कारण मी अजिबात या मताची नाही की विद्यार्थ्यांनी काही ऑप्शनला टाकावं पण तरी काही हेल्थ इश्यूज असतील काही घरच्या अडचणी असतील किंवा इतर काही असेल तर मग बायोटेक्नॉलॉजी मॉलिक्युलर बेसिस आणि मग त्यांच्या स्वतःच्या बुद्धीने त्यांनी एखादा 4 मार्काचे जे चॅप्टर्स आहे ज्याला कंपल्सरी वेटेज 4 मार्काचं 3 मार्काचं आहे ते ऑप्शनला टाकलं तर रिस्क फॅक्टर कमी होतो. पण परत मी रिपीट करते की माझं शिक्षक म्हणून असं मत आहे की दिवस रात्र एक करून अजूनही वेळ गेलेला नाही आणि त्यामुळे अभ्यास पूर्ण करणं हे त्यांना सहज अजूनही शक्य आहे. बेमडे सर आवाज आ रही है? आपका माइक ऑन करिए सर. बेमडे सर माइक ऑन करिए आपका. बेमडे सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की काही विद्यार्थी आता या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन क्लास करू शकले नाही किंवा भरपूर काही अडचणी आलेल्या आहेत तर या मुलांनी जसं मॅडमने सुद्धा काही सांगितलं की मायक्रोब्स आहेत किंवा मॉलिक्युलर ऑफ इनहेरिटन्स किंवा ह्युमन या चॅप्टर तर तुम्ही मागे ठेवले तरी चालतील काही प्रॉब्लेम येणार आहे हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही खरं आहे की ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे किंवा खूप चांगले म्हणजे त्यांनी असं सोडता कामा नये. पण आता वेळ तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्याला ऑनलाईन अभ्यास केलेला आहे समजला नाही किंवा ऑनलाईन झालेलंच नाही ह्यांच्यासाठी आता आपण शॉर्टकट सांगितलेलं आहे की जे 6 चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये वेटिंग वेटेज तसंच ठेवलेलं आहे पण ते रिड्यूस केलेले आहेत ते 6 चॅप्टर जर केले तर त्या विद्यार्थ्याला जवळपास 70 पैकी 24 मार्क मिळणार आहेत आणि फक्त ते 3 ते 4 दिवसात प्रिपरेशन होणार आहे हे विद्यार्थी लक्षात घ्यायला पाहिजे. 38 मार्क सांगितले तुम्ही. हा हा 98 पैकी 38 पण तेवढे पडणार नाही का ते ऑप्शन सहित आहेत. कंपल्सरी मध्ये 70 पैकी त्याला 24 ते 26 मार्क पडणार आहेत.
तर ही एक फार गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थ्यासाठी, ज्याला आज समजा की झिरो अभ्यास झालेला आहे, समजा आज त्यानं आपलं सेमिनार बघून जर अभ्यास जर चालू केला तर त्या मुलाला प्रॅक्टिकलचे 30, 29, 28 जे पडतील ते पडतील, प्लस हे साधारण 24 ते 26 मार्क हे त्याला निश्चित पडणारे, कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये कमी बैठकीमध्ये त्याला एवढे मार्क पडणार आहेत. हा या सुवर्ण म्हणजे संधी आहे त्याला, या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की ह्या संधीचं तुला सोनं करायचंय, हे एक आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणखीन जर त्याला वेळ मिळाला तर काही सोपे चॅप्टर आहेत जे त्याला स्कोरिंग करू शकतात, जे नवी धावेल त्याचा बराचसा भाग झालेला आहे. तो म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे तो रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट आणि हायर प्लांट, हे खूप सोपा चॅप्टर आहे. तर ते लोअर प्लांट उघडलेलं आहे, हायर प्लांट मध्ये त्याला चांगले मार्क पडू शकतात आणि ते सोप्या भाषेमध्ये वाचून करून ते करू शकतात किंवा युट्यूबवर बघून ते करू शकतात. वेळ गेलेली नाही, मॅडमने म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे 20 दिवस आहेत, कमी बैठकीमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. चॅप्टर्स म्हटलात ना, त्याचे नाव सांगाल का? हो सांगतो ना, सहा चॅप्टर नाव सांगतो, खूप सोपे आहेत बरं का. ते पाचवा चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, फक्त त्याचे 5 पेजेस आहेत म्हणजे 2.5 पान आहेत. चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन, त्याचे फक्त 1.5 पेजेस आहेत, त्याला 5 मार्क मिळणार आहेत. चॅप्टर नंबर 7 प्लांट ग्रोथ, त्याचे फक्त 3 पेजेस आहेत, त्याला फक्त 70 पैकी 5 मार्क मिळणार आहेत. चॅप्टर नंबर 14 इकोसिस्टीम आहे, फक्त 1.5 पेजेस आहेत, त्याला 3 मार्क मिळणार आहेत. चॅप्टर नंबर 5, 6, 7 आणि 14 हे केवळ एवढे 4 चॅप्टर त्या विद्यार्थ्याला 17 मार्क देणार आहेत. इन ऍडिशन टू दॅट आणखी एक 2 चॅप्टर त्याच्यामध्ये ऍड करा, एक आहे एनहान्समेंट आणि दुसरं 11वा चॅप्टर एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन आणि 15वा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. हे चॅप्टर थोडेसे जास्त टॉपिक आहेत परंतु सोपे आहेत आणि कमी मेहनतीमध्ये कमी बैठकीमध्ये ते चांगले प्रिपेअर करू शकतात. परत एकदा चॅप्टर नंबर 5 विद्यार्थी लिहून घ्या, चॅप्टर नंबर 5, चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 7, चॅप्टर नंबर 14, चॅप्टर नंबर 11 आणि चॅप्टर नंबर 15. या व्यतिरिक्त आणखीन जर त्याला वेळ मिळाला तर 10वी 9वीला झालेला चॅप्टरचा काही भाग आहे तो 12वी 11वीला आहे, 12वीला आहे, तो आहे रिप्रोडक्शन इन प्लांट, ह्युमन रिप्रोडक्शन, हे काही चॅप्टर आहेत ते केलावं. किंवा नर्वस कोऑर्डिनेशन सुद्धा सोपा चॅप्टर आहे, थोडंसं मुलांनी जर इंटरेस्ट घेतला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा पैकी होऊ शकतात. इकॉलॉजीचे चॅप्टर होऊ शकतात. तर हे सगळे संधी आहे, वेळ आहे आणि त्यांनी त्याचे चमत्कार करू शकतात. बायोलॉजी मध्ये स्कोरिंग होऊ शकतं एवढ्या पिरियड मध्ये. दिनकर सर के लिए सवाल आहे सर, दिनकर सर, सर माइक चालू कही है दिनकर सर, यस सर, सर आपके लिए सवाल है, क्या आप ऐसे कुछ डायग्राम के नाम बता सकते हैं कि जो डायग्राम मैक्सिमम समझो आपने 10-15 डायग्राम बताई उसमें से 2-4 डायग्राम आने के चांसेस हो सकते हैं, ऐसे कोई डायग्राम है क्या इम्पोर्टेंट डायग्राम? सर डायग्राम हा जो पार्ट येतो ना तो डायग्राम मध्ये कंट्रोल, थोड़ा सा पीछे कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये, कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये हा एक पार्ट येतो, त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व हा येतो, स्पीयर्स ऑफ स्पायनल कॉर्ड हा एक डायग्राम येते. की याच्यामध्ये एकदम सोप्या डायग्राम आहेत, इझी गोईंग मध्ये आहेत आणि त्या नेहमी नेहमी पडणाऱ्या डायग्राम्स आहेत. याच्यानंतर रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये, सर्क्युलेशन मध्ये कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट हा एक सोपीसी डायग्राम आहे, 2 मार्काला नेहमीच पडणाऱ्या ते लेवल्स पडेल किंवा कुठल्या अँगलने पडेल, की त्याच्यामध्ये एक सोपीसी अशी डायग्राम आहे की ती नेहमीच पडणारी आहे. त्याच्यानंतर आपण इंटरनल मॉर्फोलॉजी ऑफ ह्युमन हार्ट हा डायग्राम काढून फक्त लेबल्सला येते, आणि मॅडमने जसं सांगितलं की लेबल्स ABCD ते देतील आणि यु हॅव टू आयडेंटिफाय, ही पण डायग्राम करायला हरकत नाही, ती लॉंग क्वेश्चन मध्ये ती डायग्राम नेहमीच पडली, आतापर्यंत पडलेली आहे आणि रेग्युलर ती दिसते त्याच्यावर. आणि नंतर प्लांट वॉटर रिलेशन्स मॉलिक्युलर हायर असा कुठल्या डायग्राम्स मोठ्या नाही आहेत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये एका दुसरी प्रोसेस ही आहे त्याच्यावर, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, आणि अशा वेगळ्या डायग्राम्स नाहीच आहेत सर. रेस्पिरेशन मध्ये एक येते, ट्रॅकियाची एक डायग्राम आहे आणि एक छोटीशी डायग्राम आता नवीन यावर्षी दिलेली आहे ती अलिव्होलायची, ती डायग्राम पण एखाद्या वेळेस ते पडू शकते. बाकीचे अशा डायग्राम्स जास्त नाही आहेत सर, डायग्राम्स आता या पार्टमध्ये ते कमी झालेले आहेत. पण हे करत असताना आणखीन एक स्कोरिंगची जी मुलं आहेत, आता डायग्रामचा हा मेजर डायग्राम मी टॉपिक बघून सांगितले आहे. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स मध्ये व्हेरी कॉमन डायग्राम आहे, व्हेरी कॉमन पडणारी, दॅट इज अ पोलन ग्रेनची डायग्राम येते,
त्याच्यानंतर एनाट्रॉपस ओहूलची डायग्राम येते, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व, देन फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट, या दोन वेगळ्या डायग्रामचे येतात. आणि ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये सर की डायग्रामॅटिकच जास्त पार्ट येतो तिथे ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये. मेल रिप्रोड्यूस सिस्टीम हे लॉंग क्वेश्चन्स मध्ये फक्त लेबर्स आयडेंटिफायला येऊ शकते. ह्युमन फिमेल रिप्रोड्यूटिव्ह सिस्टीम ही डायग्राम काढण्यासाठी पण येऊ शकते. त्याच्यानंतर एक ओहमची एक डायग्राम आहे, ती एक दोन मार्कासाठी ती डायग्राम रिप्रोडक्शन इन एनिमल्स मध्ये येऊ शकते ती. त्याच्यानंतर आपला स्पर्मची एक डायग्राम आहे, ती एक नेहमी पडू शकते. आणि व्हेरी कॉमन जर काढायचंच म्हटला तर मग ब्लास्टुलाची एक डायग्राम येते आणि गॅस्टुलाची एक डायग्राम येते. अशा ह्या ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये म्हणजे डायग्रामॅटिक टॉपिक्स खूप कमी आहेत. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स मध्ये 2 ते 3 डायग्राम आहेत, रिप्रोडक्शन इन एनिमल्स मध्ये आहे, लोअर अँड हायर एनिमल्स मध्ये 6 ते 7 डायग्राम आहेत. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स मध्ये डायग्राम नाही. मॉलिक्युलर बेसिस मध्ये इथे फक्त रिप्लिकेटिंग फोर्सची डायग्राम एक येऊ शकते. त्याच्यानंतर याची येऊ शकते आपली आरएनएची, एम आरएनएची डायग्राम येऊ शकेल किंवा टी आरएनएची डायग्राम येऊ शकेल, याच्यावर डायग्राम येते. ओरिजिन इव्होल्युशनचा काही प्रश्न येत नाही. प्लांट वॉटर रिलेशन्स मध्ये सर एक डायग्राम व्हेरी कॉमन आहे, ती पडण्याची दाट शक्यता आहे. कारण दोनच कन्सेप्ट त्या टॉपिकचे आहेत, दोनच कन्सेप्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शनचे रिजन्स ऑफ रूट हेअर हे 11वी मध्येही डायग्राम होती, तीच आता 12वी मध्ये आहे, ती 10वी मध्ये पण होती. म्हणजे 3 वर्ष ती कंटिन्यू झालेली डायग्राम आहे, मुलांना ती तोडपाठ आहे. ती डायग्राम 2 मार्काला ती येऊ शकते. कारण टॉपिक मध्ये दोनच छोट्या छोट्या डायग्राम्स आहेत आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि वेटेज खूप आहे. म्हणून रूट हेअरची एक डायग्राम प्लांट वॉटर रिलेशन्स मध्ये हे दोन बघायला हरकत नाही. दोन्हीपैकी एक डायग्राम ही पडणारीच असते त्याच्यावर. असे असे डायग्रामचा हा पार्ट येतो सर. आणि नंतर एक छोटासा पार्ट येतो की इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. आता जे सरांनी सांगितले की त्याच्यामध्ये बरेचसे एन्झाइम्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, त्याच्यानंतर सेकंडरी मेटाबोलाइट्स येतात की मेटाबोलाइटची नावं एका साईडला आणि त्याचे मायक्रोब रिसोर्स हा एका साईडला. हा पेरिंगसाठी हा कॉमन पडणारा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षापासून तो 2-3 वेळेस पडला पण आहे तो, की वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स एका साईडला दिले जातील आणि अपोजिट साईडला किंवा त्या कॉलममध्ये एखादा सोर्स दिला जाईल, मायक्रोबचं नाव दिलं जाईल, अँटीबायोटिक हा डॅश दिला जाईल, म्हणजे रिकामा सोडला जाईल फिलिंग द ब्लँक साठी. म्हणजे तो चार्ट जे दिलेले आहेत विटॅमिन्स, मेटाबोलाइट्स, मायक्रोबियल सोर्स आणि त्याचे सिक्रिशन्स, हे जर मुलांनी बघून घेतले टॉप मुलांनी, हे स्कोरिंगच्या मुलांना हे गरजेचं आहे की तसा एखादा क्वेश्चन पडू शकतो. ते हरकत नाही सर त्याच्यावर. आणि बाकीच्या डायग्रामची लिस्ट मी सांगितलेलीच आहे त्याच्यावर. ओके सर. मॅडम साठी एक क्वेश्चन आहे. न्याय मॅडम आवाज येतोय? न्याया मॅडम मॅडम, काही मुलांचा क्वेश्चन असा आहे, म्हणजे ऍक्च्युली हा क्वेश्चन नाही विचारायला पाहिजे पण तरी विचारतोय की बाबा इतकं करूनही आम्हाला काही ग्रेस भेटतो का? हो मिळतात. आणि किती मार्काचा एका विषयामध्ये मॅक्झिमम भेटू शकतो? टोटल नॉट मोर दॅन 10 मार्क्स, जयकर रूल म्हणून आहे. त्याच्यासाठी तुम्ही बाकी सगळ्या विषयात पास झाला असाल आणि एका विषयात तुम्हाला 5 ते 7 मार्क कमी पडतायत तर तुम्हाला तो त्या नियमाप्रमाणे ग्रेस मार्क मिळू शकतात. पण माझ्या मते ग्रेस मार्कचा विचार या बॅचनी करायलाच नको. या बॅचनी अप्लाय करायला लागेल बोर्डाला की आम्हाला ग्रेस गुण द्या. इतकी यांना देवदयेने पोर्शन 30% पर्यंत रिड्यूस झालेला आहे. आपण 25 म्हटलं तरी नीट कॅल्क्युलेट केलं तर इट इज ऑलमोस्ट 30%. त्यानंतर यांना प्रॅक्टिकल्सना इंटरनल एक्झामिनर आहेत, प्रॅक्टिकलला इंटरनल ऑप्शन आहेत. मला मान्य आहे की त्यांना परिस्थितीच अशी आहे की जी आपण विचारही करू शकत नाही, पण त्या ह्या सगळ्या रचनेमुळे त्यांना ग्रेस गुणांची गरज पडणारच नाही असं माझं मत आहे. म्हणजे एवढा प्रॅक्टिकलला जाऊन आलेला विद्यार्थी आणि रिडक्शन झालेल्या चॅप्टर्स या दोनच गोष्टी करून विद्यार्थी गेला तरीही तो 54 मार्कांनी पास होऊ शकणार आहे. त्यामुळे ग्रेस गुणांचा प्रश्न इथे येतच नाही. धन्यवाद मॅडम. एक क्वेश्चन है फिलहाल मैं पवार सर के लिए स्पेशली. बच्चे चैट कर रहे कि सर ला विचारा बायोटेक्नोलॉजी चा अभ्यास कसा करायचा असा क्वेश्चन आहे त्याचा. पवार सर माइक चालू करा सर.
पवार सर सर क्वेश्चन नेक्स्ट जाना सुनाई नहीं दे रहा है थी। सर एक मिनट आला आला आवाज आला एक मिनिटासाठी फक्त बायोटेक्नॉलॉजीचा हा जो टॉपिक आहे सर तो सर थोडासा वेटेज कमी आहे आणि मॅटर हा भरपूर आहे म्हणून कदाचित तो मुलांना वाटला असेल की तो विचारावा त्याच्या वेटेज प्रमाणे पण बायोटेक्नॉलॉजीमध्ये सर बाकीचा जो इंट्रोडक्टरी पार्ट जो दिलेला आहे भरपूर असा ट्रॅडिशनल वगैरे दिलेला आहे ते करण्याची मला वाटत नाही की गरज आहे त्याच्यावर की डायरेक्ट त्याच्यानंतर पहिला जो पार्ट येतो तो टूल्स अँड टेक्निक्स इन जीन क्लोनिंग आता ह्या टूल्स अँड टेक्निक्स मध्ये की मी जे सुरुवातीलाच जो पार्ट मांडलेला होता सर की कसं क्वेश्चन बँक फॉलो करायला की त्याच्यामध्ये असं होतं सर की क्वेश्चन बँक ही थोड्या दिवसात तयार केली गेली हा जरी पार्ट असला तरी ती मी क्वेश्चन बँक वाचली तर मला असं लक्षात आलं की एंटायर सिलेबस इज कव्हर्ड त्या क्वेश्चन बँक मध्ये असं काही नाहीये की त्या सिलेबस मधलं आपल्या पुस्तकातलं काही ठेवलेलं आहे म्हणून त्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे टूल्स आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये प्लास्मिड्स त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स हा जे कन्सेप्ट आहे कारण टॉपिकलाच वेटेज सर 4 मार्काचा वेटेज आहे त्यामुळे खूप काही मोठे प्रश्न त्याच्यावर पडण्याचा गरज येत नाही रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स त्याच्यानंतर एक छोटासा पार्ट येतो 1-1 मार्काचे पॅलिंड्रोम्स त्याच्यानंतर क्लोनिंग वेक्टर्स हे जे कन्सेप्ट आहेत तर 2-2 मार्कासाठी मुलांनी कन्सेप्ट करायचे त्याच्यावर की व्हॉट आर प्लास्मिड्स त्याच्यानंतर हा वेक्टर्स आणि नंतर पार्ट येतो त्याच्यात की इंटरॅक्शन ऑफ दॅट इज द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आता रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये सर असा पार्ट येतो की ती पूर्ण टेक्नॉलॉजी की मार्काच्या वेटेज प्रमाणे त्या टॉपिकमध्ये पूर्णच्या पूर्ण आपण विचारला जाऊ शकत नाही तर आता नेहा मॅमने जसं सांगितलं की त्याचे जे काही 6 स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सिक्वेन्स मध्ये मुलांना अरेंज करायला सांगितल्या जातील किंवा एकानंतर एक सिक्वेन्स लिहिली जाईल आणि मधल्या काही सिक्वेन्स गाळल्या जातील अॅरो दाखवून आणि ते फिल करण्यासाठी मुलाला जाण्यात येईल ते मुलांनी ते स्टेप्स 6 च्या 6 स्टेप्स पाठ करायचे आहे इन सिक्वेन्स त्या 6 स्टेप्स पाठ करायचे आहे की त्याच्यावर एक क्वेश्चन असा हा पडू शकतो त्याच्यावर आणि आउटलाईन प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट बायोटेक्नॉलॉजी हा एक पार्ट जो येतो तोही सिक्वेन्सला येऊ शकतो त्या टॉपिकमध्ये आणि ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी हा एक पुढचा पार्ट दिलेला आहे ह्युमन इन्सुलिन मी ते सांगतोय की जीन थेरपी ह्युमन इन्सुलिन त्याच्यानंतर यूज ऑफ दॅट इज द बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रीकल्चर हे 2-2 मार्काचे मुलांनी हे तयार करायचे आहेत ट्रान्सजेनिक प्लांट्स ट्रान्सजेनिक एनिमल्स आणि त्याचे काही एका दुसरा एक्झाम्पल्स म्हणजे कन्सेप्ट वाईज जा कारण एवढा मॅटर जास्त लिहिलेला आहे आणि टॉपिकला वेटेज कमी आहे की पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला त्याच्यावर विचारला जाऊ शकत नाही तर ट्रान्सजेनिक प्लांट्स ट्रान्सजेनिक एनिमल्स त्याच्यानंतर हा प्लास्मिड्स पॅलिंड्रोम असे छोटे 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 फक्त हेडिंग्स हे 2 मार्काला येतील त्याच्यामध्ये त्याचा मिनिंग आणि एक्झाम्पल मिनिंग आणि एक्झाम्पल ह्याच्यावर मुलांनी वेट टाकून जर गेला तर एकच लॉंग क्वेश्चन आहे तो रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचा तेवढे स्टेप्स पाठ केल्या मुलांनी तरी तो टॉपिक हा व्यवस्थित कव्हर होईल सर हेडलाईन्स केल्या तर धन्यवाद ओके सर सर एक प्रश्न असा आहे की जो 1 मार्कसाठी क्वेश्चन आहे व्हेरी शॉर्ट आन्सर त्याचं उत्तर कसं अपेक्षित असणार आहे एका वर्ड मध्ये किंवा फुल सेंटेन्स मध्ये 1 मार्कसाठी जे क्वेश्चन असतील ते कसं लिहायचं उत्तर सर त्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स येऊ शकतात त्याच्यामध्ये म्हणजे व्हॉट इज वर येऊ शकतो डेफिनेशन येऊ शकते एखाद्याचे पोझिशन विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये एकेका वर्ड मध्ये त्याचा आन्सर लिहा तरी चालतो आणि त्यातला थोडासा अवघड असा जर पार्ट जर आपण कन्सिडर केला तर एक पूर्ण सेंटेन्स दिला जातो त्याचा गिव रिझन्स किंवा जस्टिफाय द स्टेटमेंट असा असा त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी देर इज नो मेन्स्ट्रुअल सायकल असा द्या गिव रिझन किंवा जस्टिफाय द स्टेटमेंट असे ते 1 मार्कासाठी जस्टिफाय किंवा गिव रिझन साठी येऊ शकतात तिथं फिलिंग द ब्लँक सुद्धा येऊ शकतो आणि आणखीन अजूपर्यंत तरी नाही पडलेला अपेक्षित आहे प्रश्न यावर्षी की तो ट्रू आर फॉल्स साठी येऊ शकतो 1 मार्क्सला पण 1 मार्क्सला मुलांनी घाबरून जायचं नाहीये टेक्स्टबुक मध्ये जे काही सेंटेन्स दिलेले आहेत डेफिनेशन्स आणि त्याच्यामध्ये बोल्ड जे केलेले काही वर्ड्स आहेत सर टर्म्स जे बोल्ड केलेले आहेत त्याच्यावर शक्यतो 1 मार्क सेंटेन्स आन्सर येऊ शकतो बोल्ड केलेले जे त्याच्यावर आता एक अजून क्वेश्चन आहे यावर्षी मुलांच्या मनामध्ये की दरवर्षी पेपर असतो बोर्डाचा मुलांची प्रॅक्टिस झालेली असते पण यावर्षी पेपर कसा असेल इझी असेल डिफिकल्ट असेल एव्हरेज असेल ही भीती मुलांच्या मनात आहे तर त्यासाठी कोणी इथे जे पॅनलमध्ये टीचर्स आहेत सांगू इच्छितात की या मुलांची भीती कमी करण्यासाठी की काय म्हणजे त्यांना वाटव म्हणजे त्यांच्यासाठी मुकेश सर नेहा मॅडम आवाज आ रही है हा हा आ सर पेपर सर कैसा होगा इस साल इजी होगा डिफिकल्ट होगा कैसा होगा
तो ऐसा मत कि बच्चों के मन में डर है तो एज पर व्यू सर आपको क्या लगता है कि इस साल जो कोरोना का जो इफेक्ट हो चुका है तो इसके कारण ऐसा कुछ सोचा है क्या लोगों ने कि यार सही में कॉलेज ही नहीं हुआ इस साल तो बच्चों को एकदम हार्ड पेपर टफ पेपर क्यों निकाले इजी लेवल पे निकाले ताकि बच्चों को ज्यादा दिक्कत ना जाए। नेहा मैम नेहा मैडम से पूछते सर नेहा मैडम बताए तो थोड़ा अच्छा होगा क्या लगता है आपको सर आई डोंट थिंक इट विल बी वेरी इजी बट इट विल नॉट बी वेरी डिफिकल्ट ईदर उसमें से जो रेगुलर पैटर्न है 20% इजी 20% difficult and rest of the paper average the same pattern will be followed because covid ke wajah se 30% portion bhi to kam kiya hai easy itna dilution ki uska koi mayne hi na rakhe to aisa to nahi ho sakta aur in exams ka jo score hai wo score aage qualifying exams mein consider hota hai scholarships mein consider hota hai तो ये एग्जाम को अपना दायरा छोड़ के नहीं चल सकता दे हैव टू मेंटेन देयर फ्रेमवर्क बिकॉज द परसेंटेज इन दीज एग्जाम्स इज कंसिडर्ड एज एट कट ऑफ पॉइंट्स एज कंपल्सरी क्वालिफाइंग स्किल्स एंड सो दिस कैन नॉट बी डाइल्यूटेड बियॉन्ड अ लिमिट सो 20% इजी 20% वेरी डिफिकल्ट एंड रेस्ट ऑफ द पोर्शन इज एवरेज सो दैट शुड बी दैट प्रोबेबली शुड बी द पैटर्न which the board will follow. This thank is you, madam. My guess. Yes, thank you, madam. और एक question है ये तो paper setting से हो गया कि आगे चल के जो बच्चे exam देते हैं उसके बाद जो moderation होता है paper या checking होती है तो क्या इस साल के बच्चों के लिए checking lenient हो सकती है average हो सकती है या strict हो सकती है ऐसा भी मतलब बहुत से बच्चों के मन में से डर है कि कैसी checking होगी इस साल सर चेकिंग तो थरो ही होगी क्योंकि बच्चों को उनका पेपर फोटोकॉपी के रूप में मिल सकता है एंड एनीवन कैन क्लेम अंडर राइट टू इंफॉर्मेशन सो देयर विल बी नो कॉम्प्रोमाइज ऑन दैट जो इफ द आंसर इज करेक्ट द स्टूडेंट विल गेट क्रेडिट इफ द आंसर इज रॉन्ग मार्क्स विल बी कट थैंक यू मैडम मुकेश सर मोर क्वेश्चंस सेशन एंड करना है क्या हाँ यस सर क्योंकि अभी फिलहाल में बहुत ज्यादा टाइम हो गया यस तो मैं सभी को एक बार अगर किसी को मतलब एक दो लाइन में एंडिंग अगर कुछ बोलना है तो बोल सकते हैं जैसे कि पवार सर न्याय मैडम है हमारे बेमड़े सर है बावने सर सभी को एक एक लाइन बोलना है लास्ट एंडिंग में बच्चों को कुछ मतलब जाते जाते हम बोलते हैं ना कि अलविदा ना कहना कुछ ना कुछ कह के जाना ऐसे कुछ मैसेज दीजिए बोर्ड एग्जाम के लिए टीचर्स आप एक वो ऑल द इंपॉर्टेंस रहेगा ऑल द बेस्ट एंड टेक केयर ऑफ योर हेल्थ ओके थैंक यू मैडम विद्यार्थ्यांनी परीक्षेला न घाबरता सामर्थ्याने आणि कॉन्फिडेंटली विद्यार्थ्यांनी परीक्षेला समोर जाऊ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा यस यस सर हो सर का आता बऱ्यापैकी चांगलं खूप छान गायडन्स झालेलं आहे सर मेजॉरिटी जे पॉईंट्स आहेत की मुलांना अपेक्षा होती ते सगळे आपण डिस्कस केलेले आहेत या सर्वांचं फॉलो करून जर मुलांनी एक्झाम दिली आणि जे काही बेमडे सरांनी वगैरे जे टॉपिक सांगितले तेवढे टॉपिक केले तर खूप चांगली परीक्षा जाणार आहे काहीही घाबरायचं कारण नाही त्याच्यामुळे चांगल्या परीक्षेसाठी मुलांना चांगल्या शुभेच्छा आहेत आपल्या सगळ्याकडनं थँक्स सर सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा कारण यावर्षी जरी कोरोनाचं टेन्शन असलं तरीही आपल्या वेबिनारमुळे त्यांचं बरंच टेन्शन कमी झालेलं आहे आणि जे काही आम्ही शॉर्ट सांगितलेलं आहे काही शॉर्टकट सांगितलेले आहेत ते त्यांनी जर फॉलो केले तर निश्चित त्यांना चांगलं यश मिळणार आहे ते नक्कीच चांगल्या परीक्षेला क्वालिफाय होणार आहेत पुनश्च एकदा त्यांचं मी काय त्याला म्हणजे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर सबसे पहले तो मैं मुकेश सर और मैं दिनेश सर आप सभी टीचर्स को बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे कि आप लोगों ने आज अपना इतना कीमती वक्त निकाला और यहाँ पर बच्चों के गाइडेंस के लिए आए और आप सभी को बता देना चाहता हूँ कि लगभग 1 घंटे 40 मिनट से ये सेशन चालू था और सभी ने अपने जो एक्सपीरियंस है उसके अकॉर्डिंग जितने भी छोटे से छोटे क्वेश्चंस बच्चों के आए हमने आपको देने की कोशिश की और आपने छोटे से छोटे क्वेश्चंस को भी अच्छे से बताया इम्पोर्टेंस भी बताया कैसे बच्चे जो है एग्जाम में अच्छा कर सकते हैं पेपर चेकिंग को लेके पेपर कैसा आएगा उसको लेके क्वेश्चन बैंक से रिलेटेड बहुत सारे आपने जो है आंसर दिए और आपको बताना चाहता हूँ कि लगभग 35,000 बच्चे टोटल
अभी डेढ़ घंटे में हमें देख चुके हैं, अभी भी करंट में 1300 बच्चे देख रहे हैं, तो टोटल 35,000 बच्चे यहाँ पर इस सेशन को देख चुके हैं अभी, और आगे चल के ये सेशन जो है वो देखते रहेंगे, लाखों में जाएगा सेशन। तो कहीं ना कहीं महाराष्ट्र के हर एक जिले के बहुत सारे जो बच्चे बायोलॉजी को लेकर टेंशन में रहते हैं, उनका टेंशन दूर होगा इस सेशन के जरिए, और आप लोगों का इनको इतना गाइडेंस मिला, हम सभी आपके बहुत बहुत आभारी हैं, सभी जो टीचर्स हैं सभी के। सर आपने इतना कीमती और वक्त दिया है, बच्चे बहुत चिंतित थे, दो तीन दिन से कंटिन्यू मैसेजेस कर रहे थे, व्हाट्सएप टेलीग्राम या फोन कॉल कर रहे थे, और उन्होंने कहा कि सर हम लोगों को बहुत सारा टेंशन है बायोलॉजी को लेके, क्योंकि बाकी सब्जेक्ट के लिए हम लोगों को गाइडेंस मिला था। तो मैं सभी को एक बार दोबारा, आप लोग सही में इतने बिजी हो और इतने काम होते, आपको बोर्ड के काम से, अदर लेक्चर्स है, ऑनलाइन लेक्चर्स है, बहुत सारे काम से, सभी ने इतना समय देना बहुत बड़ी बात थी, क्योंकि लगभग हम लोग दो ढाई घंटे हम लोग बात करने वाले कनेक्ट हो चुके थे, अभी भी 10-15 मिनट और भी बात करने वाले हम लोग, तो इतना समय देना बच्चों के लिए बहुत बड़ी बात है, क्योंकि हर टीचर चाहता है कि बच्चे के पास पहुंच जाए, लेकिन एक जरिया होना बहुत जरूरी होता, तो वैसे YouTube के माध्यम से हम सभी बच्चों को एक फ्री ऑफ कॉस्ट, बच्चों इसके लिए कोई पैसा, किसी ने कोई पैसा लिया नहीं, ना हम पैसे ले रहे ना कोई टीचर पैसे ले रहा, बच्चे के भविष्य के लिए सबको चिंता है, सब सपोर्ट करने के लिए तैयार है। क्या आप अपना परसेंटेज बढ़ाने में, बूस्टअप लाने के लिए तैयार हो, तो इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक करना चाहिए, क्योंकि बच्चों सभी ने प्यार दिया तो आपको प्यार ही चाहते हैं, बाकी कुछ नहीं है। तो मैं चाहता हूं कि सर 100% आपको भी कॉल आएंगे, 100% इसमें से बहुत सारे बच्चा 100 out of 100 मार्क्स लेंगे, मैं यकीन के साथ बोल सकता हूं, क्योंकि इतना भरोसा सभी स्टूडेंट पे है आप लोगों को, मुझे और दिनेश सर को। तो आपको 100% रिजल्ट लगने के बाद सभी लोगों को मिनिमम 10-10 बच्चे तो आपको कॉल करेंगे, बोलेंगे सर आपके सेशन के कारण मुझे 100 out of 100 मार्क्स आ चुके। तो इसी सेशन को यही करते हैं खत्म, क्योंकि बहुत सारे कंटिन्यू मेरे ख्याल। धन्यवाद मुकेश सर, धन्यवाद, यहाँ पर सभी बच्चों को मैं बहुत बहुत ऑल द बेस्ट बोलना चाहूंगा, आप सभी का बायोलॉजी का पेपर बहुत अच्छा जाए। यहाँ पर हमने कोशिश की, हम बायोलॉजी का सेशन नहीं लेने वाले थे, कि बहुत सारे बच्चे बायोलॉजी नहीं होता है, पीसीएम ही होता है, लेकिन आप लोगों की डिमांड पर हमने इतना वक्त निकाल कर सभी टीचर से कोऑर्डिनेशन दो दिन से हम कर रहे थे, और अभी आज ये सेशन हुआ, इसमें बड़ी गड़बड़ी हो गई थी कि मेरा पीसी जो है खराब हो गया आज ही, तो फिर भी हमने मोबाइल के जरिए कैसे भी करके सेशन को कंडक्ट किया। ओके, इसमें मुकेश सर का भी बहुत बहुत धन्यवाद, आपने पूरे सेशन को कंट्रोल किया बराबर से। इस सेशन में मैं स्पेशली भावने सर का धन्यवाद ज्यादा कहना पड़ेगा, क्योंकि भावने सर ने सबके कॉन्टेक्ट नंबर दिया हम लोगों को, मैडम को, नया मैडम बेमड़े सर को, पवार सर या सभी लोगों को कॉन्टेक्ट करने के लिए उन्होंने बहुत सारी हेल्प की। मैडम, नया मैडम का तो और भी दूसरे एच जी पाटिल सर है, फिजिक्स के मापारी सर है, और भावने सर है, ऐसे तीनों ने भी मैसेज भेजा मुझे कि तीनों ने बोला कि इस मैडम को कॉल करो, मतलब ये ज्यादा से ज्यादा मैं बोलता हूँ कि भावने सर का सही में मैं बहुत धन्यवाद करना चाहता हूँ, क्योंकि सर उन्होंने बहुत मेहनत की है, कंटिन्यूसली उन्होंने कॉल लगाना, उन्होंने भी कॉल लगाया, मुझे भी कॉल लगाने के लिए बोला, और इस सेशन को अच्छी तरह से कैसे हम लोग रन कर सकते हैं उसके लिए बहुत सारा योगदान है। तो थैंक यू सर, सभी का थैंक यू है, लेकिन स्पेशली उन्होंने कनेक्ट करके दिया, इसलिए ज्यादा थैंक यू बोलना बहुत ही जरूरी है। तो सभी टीचर्स का धन्यवाद, मुकेश सर बहुत बहुत धन्यवाद आपका। बच्चों से रिक्वेस्ट है इस सेशन को लाइक कर देना, और अपने बायोलॉजी के और भी जो दोस्त है उनके साथ शेयर करना, ताकि ज्यादा से ज्यादा बच्चों को इसका फायदा मिले, और बस यही बोलना चाहेंगे, सेशन को यही एंड करते, धन्यवाद। प्लीज 2 मिनट रुक रहे हैं बाकी सभी लोग, प्लीज।